हाय डियर स्टूडेंट्स, आज आपण एक नवीन टॉपिक स्टार्ट करतोय, सर्कल्स. एमएसटी सीईटी मध्ये मुलांनो सर्कलचा जर का तुम्ही वेटेज पाहाल, दॅट इज अराउंड 2 मार्क्स. एक क्वेश्चन विचारला जातो 2 मार्क्ससाठी. आता सर्कल हा लेसन येण्यासाठी स्ट्रेट लाईनचे बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजे. सो मला असं वाटतं जर का एखाद्याने स्ट्रेट लाईन नाहीच केलं आणि डायरेक्टली सर्कल करणे हे पूर्णपणे चुकीचं आहे. लोकस आणि स्ट्रेट लाईन डेफिनेटली हे प्रिपेअर करून तुम्ही सर्कलवरती जंप केलं पाहिजे. खूपच इंटरेस्टिंग टॉपिक आहे सर्कल पण. तर पहा मुलांनो, सेशन मी ते स्टार्ट करतोय. तर हे आहेत आर्टिकल्स जे आपण सर्कलमध्ये कव्हर करायचे. तर सर्कलचे मी टोटल 3 लेक्चर घेणार आहे, थेरॉटिकल कंटेंटचे 3 लेक्चर घेणार आहे अँड देन त्याच्यानंतर एमसीक्यूचा 4th लेक्चर. ओके, तर आता याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता रे, पहिल्या लेक्चरमध्ये ना हे पहिले या 2 गोष्टी मी इथे कव्हर करणार आहे. इक्वेशन ऑफ अ सर्कल इन डिफरंट फॉर्म्स, सर्कलचं इक्वेशन आपण स्टडी करणार आहे वेगवेगळ्या फॉर्ममध्ये. ओके, 4 फॉर्म्स आहेत टोटल इथे जे डिस्प्ले केलेले आहेत, ते सर्व आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे. हे पहा, सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट हाच आहे, जर का तुम्ही सीईटी प्रिपेअर करत असाल इव्हन फॉर जेई, ओके, हा जो पॉईंट आहे ना, हा पहिला पॉईंट, हा सर्वात जास्त इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे इथे. ओके, कॉन्सेप्ट बोलण्यापेक्षा थोडंसं वेटेज जास्त, त्याच्यावरती थोडेसे जास्त क्वेश्चन विचारले जातात. देन पोझिशन ऑफ अ पॉईंट विथ रिस्पेक्ट टू सर्कल, म्हणजे सर्कल दिलेला असतो, एक पॉईंट दिलेला असतो, सांगा तो पॉईंट सर्कलच्या बाहेर आहे की सर्कलच्या आतमध्ये की एक्झॅक्टली सर्कलवरती. डायग्राम देऊन कोणी विचारणार नाही आहे, सर्कलचं इक्वेशन दिलं आहे, पॉईंटचा कोऑर्डिनेट दिला आहे, मग शोधायचं आपल्याला, बरोबर. देन हा आपला फर्स्ट सेशन असणार आहे. सेकंड सेशनमध्ये मुलांना आपण टँजंट टू द सर्कल डिस्कस करणार आहे. सर्कलला सर्कलच्या एका पॉईंटवरतून टँजंटचं इक्वेशन फाइंड करायचं असतो, म्हणजे सर्कल दिला असतो, पॉईंट दिला असतो, टँजंट काढा बोलतात. किंवा सर्कल दिला असतो, पॉईंट दिला असतो सर्कलच्या बाहेर, तिथून टँजंट काढा बोलतात. सो टँजंट ॲट पॉईंट अँड टँजंट फ्रॉम पॉईंट अशा 2 गोष्टी आहेत. याच्यामध्ये आपण डायरेक्टर सर्कल म्हणून एक कॉन्सेप्ट आहे तो पण शिकणार आहे. त्याच्यानंतर 3rd लेक्चर जो असेल आपला, तो असेल पहा डिफरंट केसेस ऑफ 2 सर्कल्स, म्हणजे सर्कल एक्सटर्नली टचिंग आहेत की सर्कल इंटरनली टचिंग आहेत की सर्कल इंटरसेक्टिंग आहेत की सर्कल कॉन्सेंट, असे काही केसेस आहेत नाही का. तर या केसेस आपण डिस्कस करणार आहे. नंबर ऑफ कॉमन टँजंट्स पाहणार आहे. एक्झाम्पल द्यायचं झालं तर कॉमन टँजंट म्हणजे अशी लाईन जी की दोघांना टँजंट आहे, कॉमन टँजंट टू द पेअर ऑफ सर्कल. हा ओके, पाहना ही लाईन दोघांना टँजंट आहे, ही लाईन दोघांना टँजंट आहे, दोघांना कॉमन टँजंट, 3 कॉमन टँजंट आहेत. सो हे प्रत्येक इच अँड एव्हरी सर्कलच्या पेअरला किती कॉमन टँजंट्स आहेत हे आपण तिथे पाहणार आहे 3rd लेक्चरमध्ये. आणि इतकं सर्व कव्हर करून आपल्याला जायचं आहे फायनली एमसीक्यूजवरती. आता याच्यामध्ये ना तुम्ही जर का पाहाल, जे 2020 बॅचचे मुलं आहेत जे की रिपीट करत आहेत, तर त्यांनी ना याच्यावरती थोडंसं कमी फोकस केलेलं असणार आहे. टँजंट टू द सर्कल किंवा हे डिफरंट केसेस ऑफ 2 सर्कल्स वगैरे, याच्यावरती थोडंसं फोकस कमी असणार आहे बिकॉज त्यांच्या बॅचला ही गोष्ट नव्हती. ओके, पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे जो सिलेबस चेंज झाला आहे तुमच्या ज्युनियर बॅचचा, त्याच्यामध्ये या सर्व गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत मुलांना. सो तुम्हाला पण इनकेस जर का तुम्ही रिपीट करत असाल तर या गोष्टी तुम्हाला पण प्रिपेअर करायचा. सो गाईज, स्टार्ट करतो मी विथ फर्स्ट लेक्चर. तर फर्स्ट कॉन्सेप्टच आपला काय पहा. ओके, तर सर्कलचं डेफिनेशन काय यार, लोकस ऑफ पॉईंट विच मूव्ह इन अ प्लेन, लोकस ऑफ पॉईंट विच मूव्ह इन अ प्लेन इन सच अ वे दॅट इट्स डिस्टन्स फ्रॉम अ फिक्स पॉईंट. यार एक फिक्स पॉईंट आहे, इट्स डिस्टन्स फ्रॉम अ फिक्स पॉईंट इज ऑलवेज कॉन्स्टंट. आता लोकस ऑफ पॉईंट म्हणजे सेट ऑफ पॉईंट्स कलेक्ट करा की या फिक्स पॉईंटपासून ते फिक्स डिस्टन्सवरती आहे, फिक्स डिस्टन्सवरती असे खूप सारे पॉईंट्स आहेत यार, या पॉईंटपासून फिक्स डिस्टन्स, फिक्स डिस्टन्सवरती, फिक्स डिस्टन्स काहीतरी आहे तो फिक्स डिस्टन्स, या पॉईंटपासून फिक्स डिस्टन्सवरती असे खूप 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 सारे पॉईंट्स आहेत, खूप सारे पॉईंट्स आहेत. अँड ऑल दोज इन्फायनाईट पॉईंट्सला ज्यावेळेस तुम्ही कनेक्ट कराल, ओके, तर तुम्हाला तो सर्कल मिळणार आहे. And that fixed distance is called as radius. तो जो आपला fixed distance आहे ना मुलांना, त्याला आपण रेडियस बोलतो. त्याला काय बोलतो आपण? रेडियस बोलतो, बरोबर आहे. तर बेसिकली ठीक आहे यार, चलो हा तर सर्कलचा आपला डेफिनेशन होता. ओके, तर पहा आता पुढे. आता सर्कलचे कॉन्सेप्ट ज्यावेळेस आपल्याला स्टडी करायचे आहेत, आता सर्कल लेसन डेफिनेटली आता आपण इथे कवर करणारच आहेत सर्व काही कॉन्सेप्ट, सर्व काही पॉईंट्स. पण 9th, 10th मध्ये पण सर्कलचा रेफरन्स तुम्हाला आलेला आहे. सो तिथे जे काही आपण शिकलेलं आहे सर्कलच्या बाबतीत ते थोडंसं रिवाईज करून घेऊया आणि त्याच्यानंतर ॲक्च्युअल सर्कलचा लेसन आपण इथे स्टार्ट करूया. पारे पहिला पॉईंट काय आहे? इक्वल कॉर्ड्स सबटेंड्स इक्वल अँगल्स ॲट द सेंटर. म्हणजे सर्कल आहे, इथे एक कॉर्ड आहे आणि इथे एक कॉर्ड आहे यार, दोन्ही कॉर्डचा ना लेंथ सेम आहे.
हा कॉर्ड जितका एंगल करतो ना इथे तितकाच एंगल हा आपण कॉर्ड करतो. डन. हा फर्स्ट वन. परपेंडिक्युलर फ्रॉम सेंटर ऑन द कॉर्ड. परपेंडिक्युलर हे पा कॉर्ड आहे. परपेंडिक्युलर फ्रॉम द सेंटर. सेंटर पासून परपेंडिक्युलर. इट बायसेक्ट्स द कॉर्ड. ते कॉर्डला हाफ ऑफ डिवाइड करतं. आता याचं काही प्रूफ वगैरे डिस्कस करत बसणार नाही पहा मुलांना. अदरवाईज परत 9th-10th शिकल्यासारखं होऊन जात होते. बरोबर ना. देर इज वन अँड ओनली वन सर्कल पासिंग थ्रू थ्री नॉन कोलिनियर पॉईंट्स. तीन नॉन कोलिनियर पॉईंट जर का असतील एका लाईनमध्ये नाही येत तर तीन नॉन कोलिनियर पॉईंटमधून मुलांना एकच सर्कल पास करू शकता. जसं दोन पॉईंटमधून एकच लाईन पास होत असते. एका पॉईंटमधून हा इन्फायनाईट लाईन पास होत असतात मान्य. पण दोन पॉईंटमधून एकच लाईन पास होते ना. तसे तीन पॉईंटमधून मुलांना एकच सर्कल पास होत असतो हे तुम्हाला इथे समजून घ्यायचं. देन नेक्स्ट आर्टिकल. अँगल सबटेंडेड बाय अन आर्क ऑर कॉर्ड ॲट द सेंटर. एक कॉर्ड आहे यार सेंटरवरती काहीतरी अँगल केला असणार आहे त्यांनी. समजा 40 degrees केला आहे. इज डबल द अँगल सबटेंडेड बाय इट ॲट एनी पॉईंट ऑन द सर्कमफरन्स. हे पा सर्कमफरन्सवरती पण काहीतरी अँगल करतोय. पण तो सर्कमफरन्सवरती जितका अँगल करतोय ना त्याच्या हा सेंटरवरचा अँगल डबल असतो. सेंट्रल अँगल हे डबल असतं. डबल बरोबर. सेंट्रल अँगल कसा असतो. डबल. अँगल इन द सेम सेगमेंट ऑफ सर्कल आर इक्वल. यार ठीक आहे. एक आहे सेगमेंट इथून इथे नाही का म्हणजे कॉर्डच कन्सिडर करा. ठीक आहे यार. अँगल इन द सेम सेगमेंट म्हणजे हे दोन अँगल पाना. या सेगमेंटमधले हे अँगल्स आहेत असं समजू शकतो तुम्ही. पाना हा या सेगमेंटमधला असा अँगल. हे दोन्ही अँगल मुलांना सेम असले पाहिजे. हे दोन्ही अँगल कसे असले पाहिजे. सेम असले पाहिजे. सेम असतात ते ॲक्च्युली. ओके. अँड देन फायनली काय पहा. सम ऑफ पेअर ऑफ अपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय मुलांना. सर्कलमधला कोणताही क्वाड्रिलॅटरल. ओके. तर त्यांचे ना ते म्हणतात अपोजिट अँगल्सचा ॲडिशन. हा अँगल आणि हा अँगल या दोघांचा ॲडिशन हा 180 असतो. ओके. अल्फा आणि बीटा. अल्फा प्लस बीटा शुड बी 180. इव्हन याला मी सी बोलतो याला मी डी बोलतो. सी प्लस डी इज ऑल्सो 180. सायक्लिक क्वाड्रिलॅटरलच्या केसमध्ये अपोजिट अँगल्सचा ॲडिशन हा 180 degrees असतो. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणजे सर्कलमधला क्वाड्रिलॅटरल. बरोबर. असा क्वाड्रिलॅटरल की ज्याचे व्हर्टायसेस हे सर्कलवरती आहेत. ओके. सो असा क्वाड्रिलॅटरल इज कॉल्ड अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. सो आय होप तुम्हाला ही गोष्ट क्लिअर आहे. तर आता आपण इथे स्टार्ट करतो आपला फर्स्ट आर्टिकल. काय पहा. इक्वेशन ऑफ अ सर्कल इन डिफरंट फॉर्मॅट. आता ना आपण डायरेक्टली सर्कलचं इक्वेशन इथे डिस्कस करणार आहे की यार सर्कलचं इक्वेशन काय असतो नाही का. तर पहा आता सेंटर रेडियस फॉर्म. आता काय करायचं माहिती का मुलांना. कोणत्याही गोष्टीचं ज्यावेळेस आपल्याला इक्वेशन फाईंड करायचा असतो कशाचाही इक्वेशन फाईंड करायचं असेल तर ती गोष्ट ना डिफाईन असली पाहिजे. वेल डिफाईन असलं पाहिजे. फिक्स असली पाहिजे ती गोष्ट. बरोबर. म्हणजे कोणीतरी तुम्हाला असा इनपुट दिला पाहिजे की हां तुम्ही जाऊन ती गोष्ट ड्रॉ केली पाहिजे त्याच स्पेसिफिक लोकेशनवरती. ओके. त्याच एक्झॅक्टली साईजचा सर्कल. मला असं वाटतं की मी जर का तुम्हाला म्हणाले यार सर्कल ड्रॉ करा तुम्ही कुठेही ड्रॉ कराल यार या बोर्डवरती मग मला सांगायला लागेल नाही रे भाऊ हा सेंटर घे. मग सांगायला लागेल ना सेंटर. से फॉर एक्झाम्पल सेंटर बी एच कॉमा के. मग मी तुम्हाला सांगतोय एच कॉमा के सेंटर आहे त्या सेंटरला कन्सिडर करून सर्कल ड्रॉ कर. अरे मग तुम्ही सर्कल तर छोटा हे पा असा सर्कल काढाल किंवा असा काढाल किंवा त्याच्यापेक्षा मोठा किंवा त्याच्यापेक्षा मोठा म्हणजे मला साईज पण तर सांगायला लागेल ना. बरोबर. फिक्स पाहिजे ना सर्कल. सर्वांनी एक्झॅक्टली तसाच सर्कल काढला पाहिजे ना. कोणाला जरी सांगेन मी तर त्यांनी तिथेच जाऊन यालाच सेंटर कन्सिडर करून एवढ्याच साईजचा सर्कल काढला पाहिजे. बरोबर आहे. समजतं तुम्हाला. सो मला अशा दोन गोष्टी इथे देणे गरजेचं आहे. मला एक सेंटर द्यायला लाईक गरजेचं. मला सेंटर द्यायलाच लागणार. विदाऊट सेंटर सर्कल ड्रॉ नाही करू शकत. विदाऊट रेडियस सर्कल ड्रॉ नाही करू शकत. सो मला दोन गोष्टी द्यायच्या आहेत मुलांना इथे. मला सेंटर द्यायचं आहे मला रेडियस द्यायचा. सेंटर पण द्यायला लागणार आहे रेडियस पण द्यायला लागणार आहे. सो से फॉर एक्झाम्पल इफ सेंटर ऑफ सर्कल इज एच कॉमा के. मुलांना सर्कलचा जो सेंटर आहे ना तो एच कॉमा के असं ॲज्युम करा. लेट रेडियस ऑफ सर्कल बी से आर. सर्कलचा जो रेडियस आहे तो मुलांना आर आहे. आर तुम्ही मला सांगा आता सर्कलचं इक्वेशन काय असणार आहे. मग कसं आहे माहिती का मुलांना. ज्या गोष्टीचं तुम्हाला इक्वेशन फाईंड करायचं असतं ज्या कोणत्या गोष्टीचं तुम्हाला इक्वेशन फाईंड करायचं असतं त्या गोष्टीवरती एक पॉईंट अज्युम करायचा असतो अँड कन्सिडर दॅट पॉईंट ॲज एक्स कॉमा वाय. परत पहा. ज्याचा कोणता तुम्हाला इक्वेशन फाईंड करायचा असतो डायरेक्टली त्या गोष्टीवरती तुम्हाला एक पॉईंट कन्सिडर करायचा असतो रॅन्डम पॉईंट अँड कन्सिडर दॅट पॉईंट ॲज एक्स कॉमा वाय. आणि ते एक्स आणि वायमधलं रिलेशन डेव्हलप करणं इज नथिंग बट इक्वेशन ऑफ दॅट कर्व.
हे आपण लोकसमध्ये शिकलो आहे. मी परत एक वेळेस रिपीट करतोय स्टेटमेंट माझं, ज्याचं इक्वेशन फाईंड करायचं त्याच्यावरती एक पॉईंट कन्सिडर करायचा आहे, एक्स वा वाय बरोबर. मग बस एक्स वा वाय मधलं काहीतरी इक्वेशन बनवून टाका, दॅट इज द इक्वेशन ऑफ सर्कल हियर. तोच तो सर्कलचा इक्वेशन असतो. मग एक गोष्ट मला असं समजते इथे की हा जो डिस्टन्स आहे ना, डिस्टन्स बरोबर, से फॉर एक्झाम्पल याला सी बोलतो, याला मी पी बोलतो, तर मी असं लिहू शकतो का अरे सी पी म्हणजे रेडियस आहे. अरे पण सी आणि पी मधलं डिस्टन्स म्हणजे डिस्टन्स फॉर्म्युला, एक्स टू मायनस एक्स वन होल स्क्वेअर, एक्स मायनस एच होल स्क्वेअर डिस्टन्स फॉर्म्युला, वाय टू मायनस वाय वन होल स्क्वेअर म्हणजे काय रे, वाय मायनस ऑफ के होल स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू आर, करा दोन्ही साईडला स्क्वेअर, सो यू विल गेट एक्स मायनस एच होल स्क्वेअर प्लस वाय मायनस ऑफ के होल स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू आर स्क्वेअर ना रे. सो गाईज दिस इज द इक्वेशन ऑफ सर्कल हियर. हा आपला मुलांना सर्कलचं इक्वेशन म्हणतोय, हा आपला सर्कलचा इक्वेशन बनतोय, त्याला आपण सेंटर रेडियस फॉर्म म्हणतो कारण की सेंटर माहिती, रेडियस माहिती, सेंटर रेडियस फॉर्म. पाठ करा, एक्स मायनस एच होल स्क्वेअर मायनस प्लस वाय मायनस ऑफ के होल स्क्वेअर दॅट इज इक्वल टू आर स्क्वेअर, एक्स मायनस एच होल स्क्वेअर प्लस वाय मायनस के होल स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. एच आणि के काय माहिती का मुलांना, सेंटर आहे, सर्कलचा सेंटर आहे. एच आणि के हे सर्कलचं काय आहे, तर सेंटर आहे, ओके, अँड आर इज द रेडियस ऑफ सर्कल, ओके. सी गाईज क्वेश्चन काय आहेत, फाइंड इक्वेशन ऑफ सर्कल विथ सेंटर ऍट ए कॉमा बी. बाहेर ड्रॉ करतो, ए कॉमा बी, कलर चेंज करतो, ठीक आहे. ए सर्कलचं सेंटर कुठे आहे माहिती का, ए कॉमा बी, इथे सेंटर आहे म्हणे, मी म्हटलं ठीक आहे. अँड टचिंग वाय ॲक्सिस म्हणे, हे पा रे वाय ॲक्सिसला टच करणे म्हणजे बहुतेक असा सर्कल, हे पा एक्स ॲक्सिसला टच होत नाही बरं तो, त्यांनी जे सांगितलं तेवढं केलं, मी टचिंग वाय ॲक्सिस केला. मुलांना सर्कलचा इक्वेशन असतो आपल्याला माहिती आहे, एक्स मायनस एच होल स्क्वेअर प्लस वाय मायनस ऑफ के होल स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू आर स्क्वेअर. तुम्हाला माहिती का एच कॉमा के म्हणजे सेंटर, ए कॉमा बी सेंटरचं इक्वेशन, ए कॉमा बी एअर. सो एक्स मायनस ऑफ ए होल स्क्वेअर प्लस वाय मायनस ऑफ बी होल स्क्वेअर इट इज इक्वल टू रेडियस. आता रेडियस असं माहीत नाही यार, पण मला असं वाटतं हे जे आहे ए, हे जे आहे ए, समजतं का तुम्हाला, हे पण तर एज असणार आहे, अरे म्हणजे रेडियस पण तर एज असणार आहे. सो इज इक्वल टू ए स्क्वेअर मी इथे करतो आणि हे बोलतोय आन्सर आहे. आता याला एक्सपांड करायचं ए मायनस बी होल स्क्वेअर करून किंवा नका करू, तुमची मर्जी यार, जसं ऑप्शन आहे तसं सोडून टाक, ओके. जाऊ का पुढे, सेकंड क्वेश्चन पहा बरं, सेकंड सबटाईप काय म्हणतात. सेकंड सबटाईपमध्ये म्हणत आहे ॲट मायनस टू कॉमा थ्री. काय झालं रे बाबा, हे नाही गेलं का, ओके, काहीतरी थोडासा प्रॉब्लेम झालेला दिसतोय, ठीक आहे चलो, ओके. हां, फाइंड इक्वेशन ऑफ सर्कल विथ सेंटर ॲट मायनस टू कॉमा थ्रीला सेंटर आहे, मायनस टू कॉमा थ्री. जरा पहा बरं डायग्राम ड्रॉ करून, मायनस टू इकडे थ्री वरती नाही का, सो मायनस टू कॉमा थ्री म्हणजे असेल यार इथे कुठेतरी बरोबर, इथे लिहू का मायनस टू कॉमा थ्री, मायनस टू, कलर चेंज करतोय. सो इज मायनस ऑफ टू, ओके, कॉमा थ्री म्हणजे हा असा थ्री आहे, येस. सो मायनस टू कॉमा थ्री, मायनस टू कॉमा थ्री, ओके, तिथे सेंटर आहे अँड टचिंग एक्स ॲक्सिस, एक्स ॲक्सिसला टच करणे म्हणजे मुलांना हे असं आहे, समजलं का. सांगा सर्कलचं इक्वेशन काय असतो, एक्स मायनस ऑफ एच होल स्क्वेअर प्लस वाय मायनस ऑफ के होल स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू आर स्क्वेअर, हा आपला सर्कलचा इक्वेशन असतो. एक्स मायनस ऑफ वॉट इज एच, एच म्हणजे सेंटर यार, हे पा ना सेंटर म्हणजे एच कॉमा के असतो ना, एच व्हॅल्यू इज मायनस ऑफ टू प्लस वाय मायनस ऑफ के, के पा ना के तर थ्री आहे यार अँड दॅट इज इक्वल टू आरचा स्क्वेअर, रेडियसचा स्क्वेअर, रेडियस थ्री आहे, सो थ्रीचा स्क्वेअर करायला लागणार आहे. सो गाईज एक्स प्लस टू होल स्क्वेअर फाईन प्लस वाय मायनस ऑफ थ्री होल स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू थ्री स्क्वेअर इज द इक्वेशन ऑफ गिव्हन सर्कल, या सेकंड सबटाईपमधलं सर्कलचं इक्वेशन मुलांना हा असा असणार आहे, येस. आय होप तुम्हाला ही गोष्ट समजत आहे नाही का, तर लक्षात तुम्हाला हेच ठेवायचं यार, हाच फॉर्म आहे सर्कलचं इक्वेशन, मीन्स एक्स मायनस एच होल स्क्वेअर वाय मायनस के होल स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर, दॅट इज द इक्वेशन ऑफ सर्कल, ओके. नाव सी गाईज पुढे, थर्ड सबटाईप काय म्हणतात रे, थर्ड सबटाईप पहा बरं. अरे मिटलं का नाही जात आहे, माहीत नाही काय झोल आहे, ओके. चलो थर्ड सबटाईप आणि फोर्थ सबटाईप करूया, त्याच्यानंतर हा स्लाईड असाही चेंज होणारच आहे. फाईंड इक्वेशन ऑफ सर्कल विथ सेंटर ऑन एक्स ॲक्सिस म्हणे, ठीक आहे भाऊ चल, सेंटर एक्स ॲक्सिसवरती अँड पासिंग थ्रू ओरिजिन हॅविंग रेडियस फोर, हे बघ वन टू थ्री फोर, सेंटर ऑन एक्स ॲक्सिस पासिंग थ्रू ओरिजिन अँड हॅविंग रेडियस फोर, तेव्हाच पॉसिबल आहे जर का ते 4.0 सेंटर असेल तर, समजतं का.
पासिंग थ्रू ओरिजिन केलं आहे, सेंटर एक्स ॲक्सिसवरती केलं आहे, बरोबर ना? ओरिजिन म्हणून पहा, सेंटर एक्स ॲक्सिसवरती म्हणजे रेडियस फोर म्हणतात ते, परत रेडियस फोर म्हणतात म्हणजे फोरवरती जाऊनच सेंटर असला पाहिजे ना, बरोबर की ना? मग सांगा बरं सर्कलचं इक्वेशन, तर आपल्याला माहिती आहे x मायनस ऑफ एच होल स्क्वेअर प्लस वाय मायनस ऑफ के होल स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू आर स्क्वेअर. सो गाईज x मायनस ऑफ एचचा व्हॅल्यू पाहा ना, एच कॉमा के असतं हे, एच व्हॅल्यू इज फोर प्लस वाय मायनस ऑफ झिरो करायला लागेल तुम्हाला अँड दॅट इज इक्वल टू रेडियस आर स्क्वेअर फोर स्क्वेअर. दॅट मीन्स गाईज x मायनस ऑफ फोर होल स्क्वेअर फाईन प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 16 इज द इक्वेशन ऑफ दॅट गिवन सर्कल. ओके, तर सर्कलचा आपला हा इक्वेशन असा बनणार आहे मुलांना. जाऊ का पहा याचा इथला लास्ट सब टाईप काय म्हणता येतात. ॲट 3.1 सेंटर ॲट 3.1 हा फोर्थ सब टाईप करतोय बरं मी. फाईंड इक्वेशन ऑफ अ सर्कल विथ सेंटर ॲट 3.1 ओके अँड टचिंग द लाईन, त्या लाईनला तो टच करतोय. मी हिंट देतोय फक्त, बघा काय सेंटर आहे 3.1 मी म्हटलं ठीक आहे यार, आणि कोणत्या तरी एका लाईनला टच करतोय. कोणत्या लाईनला बाबा? 8x मायनस ऑफ 15y प्लस 25 इज इक्वल टू 0 या लाईनला तो टच करतो. तुम्हाला हे समजलं पाहिजे की सर्कलचा इक्वेशन असतो x मायनस ऑफ एच होल स्क्वेअर प्लस वाय मायनस ऑफ के होल स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू आर स्क्वेअर वेअर एच अँड के आर बेसिकली कोऑर्डिनेट्स ऑफ सेंटर. पहा ना सेंटरचं कोऑर्डिनेट काय रे, याला मी एच कॉमा के लिहितो ना, बरोबर ना? x मायनस ऑफ एच, एच एच व्हॅल्यू 3 आहे यार, ओके. प्लस वाय मायनस ऑफ के चा व्हॅल्यू पहा ना मुलांना 1 आहे अँड दॅट इज इक्वल टू आर स्क्वेअर म्हणजे रेडियसचा स्क्वेअर. आता ना मला असं वाटतं हा रेडियस आहे. कसं काढायचं रेडियस? एक आर्टिकल आठवतो का स्ट्रेट लाईनमधला, डिस्टन्स ऑफ अ पॉईंट फ्रॉम लाईन, डिस्टन्स ऑफ अ पॉईंट फ्रॉम लाईन, पॉईंटचा लाईनपासूनचा डिस्टन्स, बरोबर ना? निघतो काय करायचं असतं माहिती का, डिस्टन्स ऑफ पॉईंट फ्रॉम लाईन, तो आर्टिकल माहिती ना, तो पॉईंट डायरेक्टली लाईनच्या इक्वेशनमध्ये टाकायचा असतो. 8 × 3 मायनस ऑफ 15 × y किती रे 1 आणि हे प्लस 25 लिहायचंच असतं, हे असं डिवाइड बाय अंडर रूट ऑफ 8² प्लस 15² करायचं असतं यार. 8² प्लस मायनस 15² म्हणजे पण 15² होतो 225, बरोबर ना? आणि हा जो डिस्टन्स आहे यार, हा डिस्टन्सच तर रेडियस आहे. सो करून घ्या बरं कॅल्क्युलेशन, कॅल्क्युलेशन करून काहीतरी व्हॅल्यू येईल ना रेडियसची, मग ती रेडियसची व्हॅल्यू तुम्हाला इथे टाकायची, त्याचा स्क्वेअर करून टाकायचा, त्याचा स्क्वेअर करून टाकायचा आहे मुलांना, बरोबर? सो इथे या आर्टिकलची काही प्रॅक्टिस केलेली आहे पण केलेली आहे पहा आपण कोणता, सेंटर रेडियस फॉर्मची प्रॅक्टिस केली आहे. इक्वेशन ऑफ अ सर्कल इन सेंटर रेडियस फॉर्म. पाहता आणखीन काही क्वेश्चन्स करूया इथून पुढे. पहा मुलांना नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणता पहा, फाइंड इक्वेशन ऑफ अ सर्कल विथ रेडियस 4 युनिट्स. म्हणजे काय पहा, सर्कलचा जो रेडियस आहे ना मुलांना तो आहे 4 युनिट्स, टचिंग बोथ दी कोऑर्डिनेट ॲक्सिस. तर कसं आहे, दोन्ही कोऑर्डिनेट ॲक्सिसला तो टच होतो अँड सेंटर लाईज इन थर्ड क्वाड्रंट. पहा फर्स्ट सेकंड थर्ड, ओके. थर्ड क्वाड्रंटमध्ये सेंटर बेसिकली त्याचा असला पाहिजे, ओके. आणि असं असलं पाहिजे पहा की तो दोघांना पण टच होतो, तो एक्स ॲक्सिस ॲज वेल ॲज वाय ॲक्सिस दोघांना पण टच करतो. मग तुम्हाला हे समजतं का? ओके, हा आणि हा तर रेडियस आहे, टच करतो म्हणजे हा अँगल 90, रेडियस टच टँजंट, रेडियस टँजंट अँगल किती असला पाहिजे 90 असला पाहिजे. तर आपल्याला असं सांगतायत की रेडियस ऑफ सर्कल इज 4, हे पहा रेडियस इज 4, बरोबर ना? रेडियस इज 4, मग तुम्हाला हे समजलं पाहिजे की हा जो पॉईंट आहे ना, एक्स कोऑर्डिनेट शुड बी मायनस फोर, वाय कोऑर्डिनेट शुड बी अगेन -4. सो जो सर्कलचा सेंटर आहे ना रे, तो आहे -4, हे पहा. सर्कलचं इक्वेशन फाईंड करण्यासाठी आपल्याला सेंटर आणि रेडियस बस दोनच गोष्टी लागतात. इक्वेशन ऑफ सर्कल इज एक्स मायनस ऑफ एच होल स्क्वेअर प्लस वाय मायनस ऑफ के होल स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू आर स्क्वेअर आहे. सो गाईज एक्स मायनस ऑफ एचचा व्हॅल्यू पहा ना तुम्ही, -4 होल स्क्वेअर प्लस वाय मायनस ऑफ केचा व्हॅल्यू पहा ना मुलांना, -4 अगेन होल स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू आर स्क्वेअर म्हणजे रेडियसचा स्क्वेअर रे, 4² = 16. सो गाईज एक्स प्लस 4 होल स्क्वेअर फाईन प्लस वाय प्लस 4 होल स्क्वेअर ओके अँड दॅट इज इक्वल टू 16 इज द इक्वेशन ऑफ अ सर्कल. या सर्कलचा हा इक्वेशन आहे मुलांना, ओके. नाव सी नेक्स्ट काय म्हणता पहा, फाइंड इक्वेशन ऑफ अ सर्कल, फाइंड इक्वेशन ऑफ अ सर्कल विथ रेडियस 5 ओके हुज सेंटर लाईज अलॉंग एक्स ॲक्सिस. हे पहा एक्स ॲक्सिसच्या अलॉंग सेंटर आहे, म्हणे म्हटलं ठीक आहे यार, एक्स ॲक्सिसच्या अलॉंग सेंटर, रेडियस आहे 5 अँड पासिंग थ्रू पॉईंट 2, 2, 3
हे बर एक पॉइंट असेल मे बी इथे से फॉर एक्झाम्पल 2.3 ओके 2.3 मधून सर्कल पास झाला पाहिजे सर्कलचा जो सेंटर आहे सर्कलचं सेंटर हे एक्स ऍक्सिस वरती असलं पाहिजे म्हणजे सर्कलचं सेंटर मी एच कॉमा झिरो असं इथे अज्युम करतो यार सर्कलचं सेंटर मी एच कॉमा झिरो अज्युम करतो म्हटलं ठीक आहे यार चलो ओके रेडियस ऑफ सर्कल इज 5 म्हणजे या दोघांमधला डिस्टन्स 5 असला पाहिजे तुम्हाला समजतं का सर्कलचं इक्वेशन म्हणजे मुलांना एक्स मायनस ऑफ एच होल स्क्वेअर प्लस वाय मायनस ऑफ के होल स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू आर स्क्वेअर आता याच्यामध्ये विषय काय माहिती का सेंटर एच कॉमा झिरो आहे एच कॉमा झिरो केच्या जागी तर झिरो टाकायचं रेडियसची व्हॅल्यू 5 आहे रेडियसची व्हॅल्यू किती आहे 5 हे त्यांनीच दिलं इथं बस फक्त एच हा एक अननोन आहे सर्कलच्या इक्वेशनमधला आणि तो एच हा अननोन तुम्हाला इथे फाईंड करायचा सर्कल इथून पास झाला पाहिजे सर्कलचं सेंटर एक्स एक्स वरती असलं पाहिजे हे तर क्लिअरली डायरेक्टच आहे यार या दोघांमधला जो डिस्टन्स आहे एच मायनस टू होल स्क्वेअर एच मायनस टू होल स्क्वेअर प्लस झिरो मायनस ऑफ 3 इज मायनस 3चा होल स्क्वेअर इज प्लस 9 ना अंडर रूट मध्ये अँड दॅट शुड बी इक्वल टू 5 यार दोघांमधला डिस्टन्स तर रेडियस असला पाहिजे 5 करा दोन्ही साईडला स्क्वेअर मग दोन्ही साईडला स्क्वेअर केल्यावर तुम्हाला हे एच मायनस ऑफ 2 होल स्क्वेअर इट शुड बी इक्वल टू हा 25 मायनस 9 16 म्हणतो ना बरोबर ना असा बनतो काहीतरी मग समजतं का एच मायनस ऑफ 2 म्हणजे काय प्लस ऑर मायनस 4 बनणार आहे तो दोन्ही साईडला अंडर रूट घेतला म्हणजे 16चा अंडर रूट तर प्लस ऑर मायनस 4 ना बरोबर ना आता एचच्या इथून दोन व्हॅल्यू येतात मुलांना सो एक तर एच मायनस ऑफ 2 इज इक्वल टू प्लस 4 नाहीतर एच मायनस 2 इज इक्वल टू मायनस ऑफ 4 दोन्हीमधलं कोणतंही एक व्हॅल्यू घ्या सॉरी दोन्ही व्हॅल्यू येतात ॲक्च्युली सो एच इज इक्वल टू एक तर 6 येणार नाहीतर एच इज इक्वल टू मुलांना मायनस ऑफ 2 येणार म्हणजे एचच्या अशा दोन व्हॅल्यूज आहेत म्हणजे असे दोन सर्कल्स पॉसिबल आहेत एचची व्हॅल्यू 6 इथे टाकाल ना इथे इथे 6 टाकाल ना यु विल गेट वन इक्वेशन ऑफ सर्कल एचची व्हॅल्यू मायनस 2 टाकाल ना सो सेकंड इक्वेशन ऑफ सर्कल मिळणार आहे बट केची व्हॅल्यू दोन्ही ठिकाणी झिरो टाकायचं बिकॉज सेंटर इज ऑन द एक्स ॲक्सिस एक्स ॲक्सिसवरती केचा लाईक वाय कॉर्डिनेट शुड बी झिरो ना आता तुम्ही म्हणत असाल हे असे दोन सर्कल कसे काय पॉसिबल आहे हे असे दोन सर्कल कसे काय पॉसिबल आहे थोडंसं डायग्राम हे जरा रब करतोय बघा त्यांनी काय सांगितलं होतं सर्कलचं सेंटर पाहिजे सर्कलचं सेंटर पाहिजे एक्स ॲक्सिसवरती म्हणलं ठीक आहे यार या पॉईंटमधून पास पण झाला पाहिजे हे पहा सेंटर एक्स ॲक्सिसवरती या पॉईंटमधून पास पण झाला पाहिजे म्हणजे असा एक सर्कल पॉसिबल असेलच ना ओके असं पण होऊ शकतं का रे बघा काय सेंटर एक्स ॲक्सिसवरती या पॉईंटमधून पास करायचं आहे आणि रेडियस 5 आहे मला दोन्ही सर्कलचा साईज सेमच वाटतोय म्हणजे दोन्ही सर्कलचा साईज जो आहे तो 5च तर आहे साईज म्हणजे रेडियसबद्दल बोलतोय बरं मी पण एक सर्कल इकडे आहे आणि एक सर्कल तिकडे आहे सो म्हणून असे दोन सर्कल पॉसिबल आहेत मुलांना असे दोन सर्कल इथे पॉसिबल आहेत ओके नाव सी नेक्स्ट क्वेश्चन फाइंड इक्वेशन ऑफ अ सर्कल पासिंग थ्रू पॉइंट्स या दोन पॉईंटमधून सर्कल पास झाला पाहिजे थोडंसं डायग्राम ड्रॉ करतोय पहा फाइंड इक्वेशन ऑफ अ सर्कल पासिंग थ्रू पॉइंट 1, -4 अँड 5, 2 मुलांना या दोन पॉईंटमधून सर्कल पास झाला पाहिजे मी म्हणतो ठीक आहे यार चलो पुढे अँड हॅविंग सेंटर अँड हॅविंग सेंटर ऑन द लाईन सर्कलचा जो सेंटर आहे ना तो सर्कलचा सेंटर हा या लाईनवरती असला पाहिजे कोणत्या एक्स मायनस ऑफ 2y + 9 = 0 या लाईनवरती सर्कलचा सेंटर असला पाहिजे मुलांना पार लाईनचा जो सॉरी सेंटरचा जो कोऑर्डिनेट आहे ना त्याला आपण एच कॉमा के इथे असं अज्युम करूया लेट कोऑर्डिनेट ऑफ सेंटर बी एच कॉमा के ओके म्हणतो ठीक आहे चलो ओके यार एच कॉमा के नी तर याला सॅटिस्फाय केलं पाहिजे जरा विचार करा की एक्झॅक्टली फाईंड काय करायचं तुम्ही एच कॉमा के जर का फाईंड करू शकलात ना झाला विषय संपला तिथेच एच कॉमा के म्हणजे सेंटर हे बघा सर्कलचं इक्वेशन फाईंड करण्यासाठी एक तर सेंटर पाहिजे असतो आणि दुसरी गोष्ट पाहिजे असतं रेडियस पण जर का एच कॉमा के निघाला ना तर डिस्टन्स फॉर्म्युला अप्लाय करून या दोघातला डिस्टन्स काढणे म्हणजे रेडियस निघतोच आपल्याला ऑटोमॅटिकली सो फक्त आणि फक्त तुम्हाला एच आणि केचं व्हॅल्यू फाईंड करायचं इतकं लक्षात ठेवा मी असं करतोय पहा या दोघातला डिस्टन्स आणि या दोघातला डिस्टन्स इक्वल करतोय आहेस ना इक्वल असतं रे हा डिस्टन्स आणि तो डिस्टन्स इक्वल असतं रे पर हा डिस्टन्स बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला x2 - x1² मीन्स h - 5² प्लस y2 - y1² मीन्स k - 2² आणि हे अंडर रूटमध्ये असतं बरोबर ना दॅट इज इक्वल टू पर हा डिस्टन्स x2 - x1² म्हणजे h - 1² यार काय काय h - 1² प्लस y2 - y1 म्हणजे k - -is + ना सो k + 4² बनणार ना तो
बरोबर की ना. आता खरं बरं दोन्ही साईडला स्क्वेअर कराल तर अंडर रूट अंडर रूट कॅन्सल होईल. इथे एक एच मायनस ऑफ फाईव्हचा होल स्क्वेअर प्लस के मायनस ऑफ टूचा होल स्क्वेअर दॅट इज इक्वल टू एच मायनस ऑफ वन होल स्क्वेअर प्लस के प्लस फोर होल स्क्वेअर. यार के प्लस फोर होल स्क्वेअर. आता पहा स्क्वेअर एक्सपांड करा, यू विल गेट एच स्क्वेअर मायनस ऑफ टेन एच प्लस ट्वेंटी फाईव प्लस के मायनस टू होल स्क्वेअर म्हणजे काय रे के स्क्वेअर मायनस ऑफ फोर के प्लस फोर दॅट इज इक्वल टू हे ए मायनस बी होल स्क्वेअर काय रे एच स्क्वेअर मायनस ऑफ टू एच प्लस वन प्लस ए प्लस बी होल स्क्वेअर इज ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर असा बनतो की ना. आता मग मी तुम्हाला सांगतोय पहा, इथला एच स्क्वेअर इथला एच स्क्वेअर कॅन्सल, हा के स्क्वेअर कॅन्सल. जरा हे इकडे तिकडे करून तुम्हाला एच आणि के मधलं काहीतरी एक इक्वेशन मिळतं की नाही. आता मी ते काढत नाही आहे बट मी तुम्हाला सांगतोय की हे इकडे तिकडे लाईक हा मायनस टू एच तिकडे जाईल देन हा एट के पण तिकडे जाणार म्हणजे एच आणि के मधलं तुम्हाला इथे एक इक्वेशन मिळणार आहे मुलांना एच आणि के मधलं. मी तुम्हाला हे सांगतोय की हा या पॉईंटनी या लाईनला पण सॅटिस्फाय केलं पाहिजे म्हणजे हा पॉईंट इथे टाका डायरेक्टली एच मायनस ऑफ टू इंटू वायचं ई के ओके दॅट इज इक्वल टू मायनस नाईन करा. एच आणि के मधलं आणखीन एक इक्वेशन इथे एच आणि के मधलं दोन इक्वेशन आहेत तर दोन इक्वेशनला सायमल्टेनियसली सॉल्व कराल ना यू विल गेट व्हॅल्यू ऑफ एच अँड के अँड एच आणि केच तर आपल्याला पाहिजे होता रे सेंटर. एच आणि के निघाला म्हणजे हा रेडियस पण तुम्हाला निघेल बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला. सो सेंटर पण माहिती रेडियस पण माहिती झाला ना विषय ओके इक्वेशन निघूनच जाईल ना सर्कलचा बरोबर. नाऊ सी नेक्स्ट काय म्हणता पहा, इक्वेशन ऑफ अ सर्कल पासिंग थ्रू पॉईंट टू कॉम वन अँड टचिंग वाय एक्सिस ॲट ओरिजिन. बघा काय पहिले हे टू कॉमा वन इथे एक पॉईंट लिहितो आहे मी, इथून ना सर्कल पास होतो म्हणे ओके. इक्वेशन ऑफ सर्कल पासिंग थ्रू पॉईंट टू कॉमा वन अँड टचिंग वाय एक्सिस ॲट ओरिजिन. हे पहा ओरिजिनला टच करतोय, ओरिजिनला टच करतोय पहा, समजतं का हे, म्हणजे बहुतेक सर्कल हा असा असावा. सर्कल वाय ॲक्सिसला जर का ओरिजिनला टच करत असेल मुलांना, सर्कल वाय ॲक्सिसला ओरिजिनला जर का टच करत असेल बरोबर ना, म्हणजे सर्कलचा जो सेंटर असतो ना तो असतो एक्स ॲक्सिसवरती, हे तुम्हाला समजलं पाहिजे पहिलं. दॅट मीन्स गाईज सेंटर ऑफ सर्कल बी से एच कॉमा एच कॉमा झिरो. सर्कलचा जो सेंटर आहे ना त्याला आपण एच कॉमा झिरो असं ट्रीट करूया बरोबर. आता काय विषय पहा पुढे, एच कॉमा झिरो सर्कलचा सेंटर मी बोललो हा ठीक आहे यार चलो ओके ओके. बट आता विषय इतकाच आहे की एचचं व्हॅल्यू कसं फाईंड करायचं. हे पहा सर्कलचं इक्वेशन म्हणजे तुम्हालाही माहिती एक्स मायनस ऑफ एच होल स्क्वेअर प्लस वाय मायनस ऑफ के होल स्क्वेअर दॅट इज इक्वल टू आर स्क्वेअर बरोबर की ना. आता पहा मला इतकं तरी समजलं की हा जो रेडियस आहे तो एच आहे. पहा एच म्हणजेच रेडियस आहे यार, एच म्हणजेच मुलांनो रेडियस आहे. मग या रेडियसच्या जागी पण मी एचच ठेवेन ना म्हणजे एक्स स्क्वेअर बरोबर ना देन याला एक्सपांड केलं तर मायनस टू एच एक्स प्लस एच स्क्वेअर बनणार आहे प्लस वाय स्क्वेअर बनणार आहे. यार मायनस के ना केचं व्हॅल्यू तर झिरो ना एच कॉमा के बरोबर ना, केचं व्हॅल्यू तर झिरोच बनतो इथे सोडून द्या त्याला. सो फक्त वाय स्क्वेअर राहणार आहे दॅट इज इक्वल टू रेडियस तर एचच येणार आहे, रेडियस पण तर एचच आहे मुलांना. सो एच स्क्वेअर टाकून दिलं यार. सो एच स्क्वेअर कॅन्सल झाला मुलांना. सो राहतं काय माहिती का एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस ऑफ टू एच एक्स अँड दॅट इज इक्वल टू झिरो हे असं राहणार आहे. तर विषय इतकाच आहे फक्त इथे की त्या एचचा व्हॅल्यू काय, यार एचचा व्हॅल्यू जर का मिळाला तर विषय संपला. एचचा व्हॅल्यू जर का तुम्हाला मिळाला तर बस संपला विषय नाही का. मी काय म्हणतो सर्कल पासेस थ्रू दिस पॉईंट दॅट मीन्स या पॉईंटने त्याला सॅटिस्फाय केलं पाहिजे, टाकून द्या एक्सच्या की टू टाका टूचा स्क्वेअर फोर वायचा की वन टाका वन टाका वन वाय वन स्क्वेअर इज वन मायनस ऑफ एक्सच्या जागी टू टाका टू टू इंटू टू इज फोर फोर एच अँड दॅट इज इक्वल टू झिरो. सो दॅट मीन्स फोर एच व्हॅल्यू इज फाईव्ह ओके दॅट मीन्स टू एच व्हॅल्यू इज फाईव्ह बाय टू डिवाइड बाय टू केलं सिम्पल का कारण टू एच पाहिजे ना इक्वेशनमध्ये आपल्याला. सो टाकून द्या इथे फाईव्ह बाय टू. सो इक्वेशन ऑफ सर्कल विल बिकम एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस ऑफ हे पहा टू एचचं व्हॅल्यू फाय बाय टू आहे अँड दॅट इज इक्वल टू झिरो करा जस्ट मल्टिप्लाय बाय टू हियर टूनी मल्टिप्लाय करा बरं टू एक्स स्क्वेअर प्लस टू वाय स्क्वेअर मायनस ऑफ फाईव्ह एक्स अँड दॅट इज इक्वल टू झिरो इज द इक्वेशन ऑफ सर्कल गाईज. हा आपला सर्कलचा इक्वेशन आहे. मॅच करा कोणता ऑप्शन मॅच होतो पहा ओके. नाऊ सी आत्तापर्यंत ना मुलांना आपण सर्कलचा एक इक्वेशन एक फॉर्मॅट शिकला आहे.
कोणता? सेंटर रेडियस फॉर्मॅट शिकलाय आपण. सेंटर रेडियस फॉर्मॅट म्हणजे सेंटर पण दिलेला असायचा, रेडियस पण दिलेला असायचा. तो एक पहिला फॉर्मॅट होता आपला इक्वेशन ऑफ सर्कल. ओके, आता पहा दुसरा फॉर्मॅट किंवा दुसरा फॉर्म बोलूया आपण. इक्वेशन ऑफ सर्कल, सर्कलचा दुसरा फॉर्म मधला इक्वेशन, जिथे की सर्कलच्या डायमीटरच्या एंड पॉईंट दिलेले असतात. हे एक्स वन वाय वन आणि एक्स टू वाय टू ना मुलांना सर्कलच्या डायमीटरचे एंड पॉईंट आहेत, म्हणून आपण याला डायमीटर फॉर्म बोलतो. आता पहा डायमीटर फॉर्म येत जरी नसेल तरी पण तुम्ही सर्कलचं इक्वेशन फाइंड करू शकता. तुम्ही म्हणणार कसं काय? मी म्हणणार सेंटर काढा. तुम्ही म्हणणार कसं काय? अबे सेंटर या दोन पॉईंटचा मिड पॉईंट आहे ना, यूज मिड पॉईंट थेरम आणि सेंटर फाइंड करा. मिड पॉईंट फॉर्म्युला माहिती ना तुम्हाला, एक्स कॉर्डिनेट ऑफ मिड पॉईंट इज गिवन बाय एक्स वन प्लस एक्स टू बाय टू, एक्स वन प्लस एक्स टू बाय टू. सिमिलरली वाय कॉर्डिनेट ऑफ मिड पॉईंट इज गिवन बाय वाय वन प्लस वाय टू बाय टू, वाय वन प्लस वाय टू बाय टू. असं करायला लागतं, मिड पॉईंट शोधा यार. आता मिड पॉईंटचा काहीतरी कॉर्डिनेट निघाला तर डिस्टन्स फॉर्म्युला आणि हा डिस्टन्स निघणारच ना तुम्हाला. अरे म्हणजे सेंटर पण निघाला आणि रेडियस पण निघाला. सो इक्वेशन तर मिळून जातो यार. म्हणजे भलेही तुम्हाला डायमीटर फॉर्म माहिती नसेल बट तरी पण तुम्हाला सर्कलचं इक्वेशन तिथे मिळणारच आहे. बट स्टील डायमीटर फॉर्म करा, अरे महत्वाचं आहे. पहा सर्कलचं इक्वेशन फाईंड करायचं, ज्याचं इक्वेशन फाईंड करायचं असतं त्याच्यावरती एक रॅन्डम पॉईंट कन्सिडर करायचा असतो मुलांना. जस्ट कन्सिडर दॅट पॉईंट ॲज एक्स कॉमा वाय. आता मी तुम्हाला असं सांगतोय पहा की एक्स कॉमा वाय येईल असं काहीतरी एक इक्वेशन बनवा. आपल्याला एक गोष्ट माहिती, हा डायमीटर असेल तर हा सेमी सर्कल आहे, हा सेमी सर्कल आहे. सेमी सर्कलमधला अँगल हा 90 degrees असतो. मग तुम्हाला हे समजलं पाहिजे, हे दोन लाईन्स एकमेकांना परपँडिक्युलर. इफ लाईन्स आर परपँडिक्युलर देन एम वन इंटू एम टू हॅज टू बी मायनस ऑफ वन. समजतं ना तुम्हाला? दोन लाईन जर का परपँडिक्युलर असतील तर त्यांच्या स्लोपचा जो प्रोडक्ट असतो तो मायनस वन असतो. मग मी इथे लिहू का स्लोप ऑफ, से फॉर एक्झाम्पल याला मी ए पॉईंट बोलतो, याला मी पी पॉईंट बोलतो, याला मी से फॉर एक्झाम्पल सी पॉईंट बोलतो. ओके, सो स्लोप ऑफ ए पी इंटू स्लोप ऑफ पी सी इट शुड बी मायनस ऑफ वन. ए पीचा स्लोप काय रे बाबा? वाय टू मायनस वाय वन, वाय मायनस वाय वन बाय एक्स टू मायनस एक्स वन, एक्स मायनस ऑफ एक्स वन. इंटू पी सीचा स्लोप काय? वाय टू मायनस वाय वन मीन्स वाय मायनस वाय टू डिवाइड बाय एक्स टू मायनस एक्स वन. समजतं ना? एक्स टू मायनस एक्स वन अँड दॅट इज इक्वल टू मायनस ऑफ वन. आता इथे पाहा ना तुम्ही ब्रॅकेटमध्ये वाय मायनस ऑफ वाय वन इंटू वाय मायनस ऑफ वाय टू इज इक्वल टू, हा इकडे जाऊन मायनस बनणार आहे नाही का. सो मायनस ऑफ एक्स मायनस ऑफ एक्स वन इंटू एक्स मायनस ऑफ एक्स टू. काही नाही रे, हे मायनस जो आहे तो तिकडे आला की प्लस बनतो, सिम्पल. सो एक्स मायनस ऑफ एक्स वन इंटू एक्स मायनस ऑफ एक्स टू प्लस वाय मायनस ऑफ वाय वन इंटू वाय मायनस ऑफ वाय टू इट इज इक्वल टू झिरो. हे मुलांना इथे झिरो आहे पहा, बरोबर. सो हा आहे पहा इक्वेशन ऑफ अ सर्कल इन डायमीटर फॉर्म. हा डायमीटर फॉर्म मधला सर्कलचा इक्वेशन आहे. ओके, समजतं का पहा मुलांना? सोपं एकदम. एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू हे डायमीटरचे एंड पॉईंट्स आहेत. एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू काही नाही करायचं. एक्स मायनस एक्स वन एक्स मायनस एक्स टू प्लस वाय मायनस वाय वन वाय मायनस वाय टू इज इक्वल टू किती करायचं रे तिकडे? झिरो करायचं, झिरो. ओके, सो हा आपला मुलांना डायमीटर फॉर्म आहे पहा. नोट्स काढलेच असतील व्यवस्थित. ओके, नाउ सी, फाइंड इक्वेशन ऑफ अ सर्कल हॅविंग 2.3 अँड 5.7 ॲज एंड पॉईंट्स ऑफ डायमीटर. हे पहा 2.3 ओके अँड 5.7 5.7 खूप सोपं आहे. काय होतं रे डायमीटर फॉर्म? एक्स मायनस ऑफ एक्स वन इंटू एक्स मायनस ऑफ एक्स टू प्लस करा वाय मायनस ऑफ वाय वन इंटू वाय मायनस ऑफ वाय टू अँड इज इक्वल टू झिरो करा. अरे इज इक्वल टू झिरो करा मुलांना, इज इक्वल टू काय करा? झिरो करा. तर आता पहा मग एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू. ओके, एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू. सो एक्स मायनस ऑफ एक्स वन ओके एक्स मायनस ऑफ एक्स टू प्लस वाय मायनस ऑफ वाय वन वाय मायनस ऑफ वाय टू वाय टू वाय टू ओके इज इक्वल टू झिरो करायचं, सिम्पल. यार करायला हे मल्टिप्लिकेशन होईल ना तुमच्याने, एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर एक्स इंटू मायनस फाय मायनस फाय एक्स होईल ना मल्टिप्लिकेशन. किंवा असं जरी सोडाल तरी काही लोड नाही यार. ओके, काही प्रॉब्लेम नाही. जाऊ मग मी पुढे, पाहता काय म्हणता इथे. फाइंड इक्वेशन ऑफ सर्कल विच पासेस थ्रू 1.0 अँड 0.1 अँड हॅज इट्स रेडियस ॲज स्मॉल ॲज पॉसिबल. हे पहा रे, दोन पॉईंटमधून सर्कलला जर का पास करायचं असेल तुम्हाला अँड रेडियस ॲज स्मॉल ॲज पॉसिबल जर का पाहिजे असेल, म्हणजे दोन पॉईंट या दोन पॉईंटमधून पास करा. मी म्हणतो ठीक आहे, या दोन पॉईंटमधून पास करतो. या दोन पॉईंटमधून पास करा. ठीक आहे यार, केला बरं. या दोन पॉईंटमधून पास करा, केला.
तर मोठे सर्कल बनता है. तुम्हाला तर छोट्यातला छोटा सर्कल पाहिजे ना, रेडियस ॲज स्मॉल ॲज पॉसिबल पाहिजे ना. सो मला असं वाटतं की दोन पॉईंटमधून सर्कल पास करा. छोट्यातला छोटा सर्कल तेव्हाच बनू शकतो वेन दीज टू पॉईंट्स आर एंड पॉईंट्स ऑफ डायमीटर. म्हणजे ते जेव्हा डायमीटरचे एंड पॉईंट्स असतील असा सर्कल जर का तुम्ही इथे ॲडजस्ट केला, पहा ना या सर्व सर्कलमधून सर्वात छोटा सर्कल तो रेडवाला सर्कलच दिसतो ना, बरोबर ना. म्हणजे मुलांना या दोन पॉईंटमधून सर्कल पास करवायचे तुम्हाला, 1.0, 1.0 आणि 0.1. आणि छोट्यातला छोटा सर्कल पाहिजे म्हणजे ते डायमीटरचे एंड पॉईंट असले पाहिजे. असं काहीतरी करा, सर्कल ड्रॉ करा. सो x1 y1 x2 y2. तर मग पहा आता सर्कलचा जो इक्वेशन असणार आहे, ओके हे थोडंसं रब करतोय. यस, इक्वेशन ऑफ सर्कल काय असतं रे बाबा, सर्कलचं इक्वेशन काय आहे माहिती तुम्हाला, x minus of x1 into x minus of x2 plus y minus of y1 into y minus of y2 is equal to 0. हे या सर्कलचं इक्वेशन असणार आहे डायमीटर फॉर्ममध्ये. आता तुम्हाला सर्व गोष्टी माहिती आहेत, x1 x2 y1 y2 x1 x2 y1 y2, या सर्व गोष्टी माहिती आहेत. टाकून द्यायचं इक्वेशन, फाईंड करायचं, ओके इतकंच आहे पाहिजे. नाव सी नेक्स्ट काय म्हणता पा, फाईंड इक्वेशन ऑफ अ सर्कल पासिंग थ्रू ओरिजिन. बघा काय, सर्कल ओरिजिनमधून पास होतो म्हणजे 0.0 मधून पास होतो, म्हणलं ठीक आहे. अँड हॅविंग इंटरसेप्ट 4 and -5 ऑन द कोऑर्डिनेट ऍक्सिस. ओके पहा मुलांना, सर्कल पासेस थ्रू ओरिजिन, एक्स इंटरसेप्ट इज 4, ठीक आहे 4.0, वाय इंटरसेप्ट इज -5, ओके मीन्स 0.-5. म्हणजे बेसिकली या तीन पॉईंटमधून सर्कल पास करवायचा आहे ना. मग मी काय म्हणतो, हे तर डायमीटरच आहे. हा ना मुलांना, डायमीटरच आहे. तुम्ही म्हणणार कसं काय, अरे हा अँगल 90 आहे ना सेमी सर्कलमधला, म्हणून हा डायमीटर आहे. एक्स आणि वाय ॲक्सिसमधला अँगल 90 हे तर जग जाहीर, बरोबर. सर्कल या तीन पॉईंटमधून पास होतो पण तरी पण हे दोन पॉईंट जे आहेत ना याच्यावरतीच फोकस करायचं तुम्हाला. हे जे दोन पॉईंट्स आहेत ना मुलांना, हे डायमीटरचे एंड पॉईंट्स आहेत, हे तुम्हाला आधी समजलं पाहिजे. दीज आर दी एंड पॉईंट्स ऑफ डायमीटर गाइस. सो या सर्कलचं तुम्हाला इक्वेशन फाईंड करायचं आणि आत्तापर्यंत आपण तेच केलं आहे. डायमीटर फॉर्ममध्ये सर्कलचं इक्वेशन काय असतो, x minus of x1 x minus of x2 plus y minus of y1 y minus of y2 is equal to 0 ना. हे पहा रे, x1 y1 x2 y2, बस ज्या व्हॅल्यूज तुम्हाला माहिती आहेत टाकून द्या, सॉल्व करा, मल्टिप्लिकेशन करा, इक्वेशन तुमच्या हातात तयार आहे, बरोबर. तर पहा आता पुढे काय म्हणताय, आणखीन एक डायमीटर फॉर्ममधला क्वेश्चन बघा. थोडंसं लेंदी हा, MST CET मध्ये पण आलेला क्वेश्चन आहे बरं हा. इफ वाय इज इक्वल 2x इज अ कॉर्ड ऑफ द सर्कल. एक सर्कल आहे, सर्कलचं इक्वेशन काय माहिती का, x² + y² - 10x = 0. पर सर्कलचा हा इक्वेशन, ओके. यानंतर एक लाईन आहे म्हणे y = 2x. हे पहा मुलांना, y = 2x, ओके. अरे डायमीटर असल्यासारखं दिसत आहे, अशी लाईन नाही आहे ती. एक मिनिट मुलांना फक्त, येस पहा मुलांना, एक लाईन आहे अरे, ओके काय, y = 2x अशी लाईन आहे. पहा y = 2x अशी एक लाईन आहे, ओके. फाईंड द इक्वेशन ऑफ सर्कल विथ दिस कॉर्ड ॲज अ डायमीटर. हा जो लाईन आहे तो बेसिकली या सर्कलचा कॉर्ड आहे. अशा सर्कलचं इक्वेशन फाईंड करा बोलतात ते, अशा सर्कलचं इक्वेशन फाईंड करा म्हणतात मुलांना ते, ओके. सच दॅट दिस कॉर्ड ॲक्ट्स ॲज अ डायमीटर ऑफ दॅट न्यू सर्कल. म्हणजे ही जी कॉर्ड आहे ना रे, ही कॉर्ड ॲक्च्युली डायमीटर असली पाहिजे त्या नवीन सर्कलची. मग समजतं तुम्हाला, हा रेडवाला सर्कल जो आहे ना, पण या रेड सर्कलचा डायमीटर हा ब्लू लाईन, बरोबर. सो अशा रेड सर्कलचं आपल्याला इथे इक्वेशन फाईंड करायचं आहे मुलांना. हे तेव्हाच फाईंड करू शकता जेव्हा तुम्हाला हा पॉईंट आणि हा पॉईंट माहिती आहे. हे दोन्ही पॉईंट मुलांना तुम्हाला माहिती असले पाहिजे, तर मग कुठे जाऊन तुम्ही या रेड सर्कलचं इक्वेशन फाईंड करू शकता, नक्कीच फाईंड करू शकता. येस स्टुडंट्स, तर आता काय विषय पाहू, दीज आर दी इंटरसेक्शन पॉईंट. हे ब्लू लाईन आणि येलो सर्कल,
ब्लू लाईन आणि येलो सर्कलचा तो इंटरसेक्शन पॉईंट आहे. आणि तुम्हालाही माहिती आहे की इंटरसेक्शन पॉईंट कसं फाईंड करायचं असतं. दोन्ही इक्वेशनला ज्यावेळेस तुम्ही सायमल्टेनियसली सॉल्व्ह करता तुम्हाला इंटरसेक्शन पॉईंट मिळत असतो. म्हणजे हा हा लाईन आणि हा सर्कल या दोघांना तुम्ही सॉल्व्ह करा ना सायमल्टेनियसली, तेव्हा मग कुठे जाऊन तुम्हाला तो इंटरसेक्शन पॉईंट मिळत असतो मुलांना. मग मी एक काम करतो, हा जो वाय इजू टू एक्स आहे ना इथल्या वायमध्ये टाकतो. पहा काय, इक्वेशन ऑफ सर्कल इज एक्स स्क्वेअर प्लस इन्स्टेड ऑफ वाय स्क्वेअर वायच्या जागी टू एक्स टाकणार आहे मी, टू एक्स टाकणार आहे. सो वाय स्क्वेअर मायनस ऑफ टेन एक्स इज इक्वल टू झिरो करतो आहे मी इथे. ओके, दॅट मीन्स एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स स्क्वेअर मायनस ऑफ टेन एक्स इज इक्वल टू झिरो. दॅट मीन्स फाईव्ह एक्स स्क्वेअर मायनस ऑफ टेन एक्स इज इक्वल टू झिरो. टेक फाईव्ह एक्स कॉमन हिअर, एक्स मायनस ऑफ टू इज इक्वल टू झिरो बनतो. पहा मुलांनो, म्हणजे आयदर एक्स इक्वल टू झिरो, एकतर एक्स इक्वल टू झिरो असलं पाहिजे नाहीतर एक्स इक्वल टू असलं पाहिजे. सिम्पल, म्हणजे एक्स इक्वल टू काय रे, कलर चेंज करतो आहे हे पहा, एकतर एक्स इक्वल टू झिरो असला पाहिजे बरोबर ना, नाहीतर एक्स इक्वल टू काय असला पाहिजे, टू असला पाहिजे. जर का एक्सची व्हॅल्यू झिरो असेल तर झिरो इंटू टू इज झिरो, म्हणजे वायचा पण व्हॅल्यू झिरो होईल. बट एक्सची व्हॅल्यू जर का टू असेल, टू इंटू टू इज फोर, दॅट मीन्स वायचा व्हॅल्यू मुलांनो फोर होईल. फोर किती होईल पहा, फोर होतं. तर काय समजलं मग हे तुम्हाला? तर आता मग करायचं काय माहिती का, हे एंड पॉईंट्स ऑफ डायमीटर कन्सिडर करून या रेड सर्कलचं तुम्हाला इक्वेशन फाईंड करायचं आहे बाय युझिंग डायमीटर फॉर्म. आपण आत्ता जो फॉर्म केला होता ना डायमीटर फॉर्म, तर डायमीटर फॉर्मचाच यूज करून या रेड सर्कलचं तुम्हाला इथे इक्वेशन फाईंड करायचं आहे मुलांना. ओके, आय होप तुम्ही ते करू शकणार व्यवस्थित एकदम. पाहता याचा पण खूप जास्त यूज होणार आहे पुढे, सर्वात जास्त ॲक्च्युली याचाच यूज होतो आत्ता जे काही आपण शिकणार आहेत ना हे जनरल फॉर्म, याचाच सर्वात जास्त यूज होणार. पहा थोडंसं आता आरामात करूया व्यवस्थित एकदम नीट समजून घ्या काय जनरल इक्वेशन ऑफ सर्कल. जनरल इक्वेशन ऑफ सर्कल हे पहा, आपण आत्तापर्यंत असं शिकलेलं आहे की सर्कलचं सेंटर जर का एच कॉमा के असेल आणि सर्कलचा रेडियस जर का आर असेल मुलांनो, देन इक्वेशन ऑफ सर्कल इज गिव्हन बाय, अशा सर्कलचं इक्वेशन इज गिव्हन बाय एक्स मायनस ऑफ एच होल स्क्वेअर वाय मायनस ऑफ के होल स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू आर स्क्वेअर. एक्स मायनस एच होल स्क्वेअर वाय मायनस के होल स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू आर स्क्वेअर इज द इक्वेशन ऑफ सर्कल गाईज. हा ना, आपलं सर्कलचं इक्वेशन असेल यार. म्हणून ठीक आहे यार, चलो ओके. जरा एक्सपांड केलं तर काय होतं पा, ए मायनस बी होल स्क्वेअर एक्सपांड करा बरं, ए स्क्वेअर मायनस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर, ए मायनस बी होल स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर आर स्क्वेअर आर स्क्वेअर आहेच देत आहे, काही विषयच नाही आणखीन बरोबर. मी म्हणलं ठीक आहे चलो, थोडंसं ग्रुपिंग करतोय मी. हे पहा एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर, एक्स स्क्वेअर आणि हे वाय स्क्वेअरचं ग्रुप, त्याच्यानंतर एक्स वाला लिहिला, त्याच्यानंतर वाय वाला लिहिला, त्याच्यानंतर एंडला जाऊन मी सर्व कॉन्स्टंट लिहिले, म्हणजे एच स्क्वेअर के स्क्वेअर आणि तो आर स्क्वेअर इकडे येऊन मायनस आर स्क्वेअर एंडला लिहिले कॉन्स्टंट. समजतं तुम्हाला मुलांना? एंडला काय लिहिलेलं आहे आपण? कॉन्स्टंट लिहिलेलं आहे. यस, तर मग हा जो काही इक्वेशन तुम्हाला दिसतो अरे, हा आपल्या सर्कलचं इक्वेशन, सेंटर रेडियस फॉर्मच आहे ॲक्च्युली तो, सेंटर एच कॉमा के होता रेडियस आर होता, त्याच फॉर्मला जरा एक्सपांड करून असा आला आहे. म्हणजे सेंटर रेडियस फॉर्म ज्यावेळेस तुम्ही यूज करता इक्वेशन फाईंड करता, हर एक इक्वेशन ऑफ सर्कल हे याच फॉर्मॅटमध्ये येतं एंडला जाऊन बरोबर, याच फॉर्मॅटमध्ये मिळणार आहे तुम्हाला सर्कलचं इक्वेशन एंडला जाऊन बरोबर. आता मला काय सांगायचं जरा नीट बघा काय, एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअरला वाय स्क्वेअर इन्स्टेड ऑफ मायनस टू एच आय विल सबस्टिट्यूट टू जी. मायनस टू एच जागी टू जी टाकला आहे का, थोडंसं मायनस न पाहायचं आहे मला, दिसायला थोडंसं बरं दिसतं ना असं आहे प्लस टू जी. इन्स्टेड ऑफ मायनस टू के टू एफ टाकला आहे, काहीतरी वेगळा कॉन्स्टंट आहे. आणि हे जे आहे ना रे हे एवढं भलं मोठं कॉन्स्टंट, त्याला लिहिलं आहे मी सी बरोबर ना. म्हणजे सांगायचं इतकंच आहे मला की सर्कलचा जो इक्वेशन असतो, सर्कलचा जो इक्वेशन असतो सेंटर रेडियस फॉर्ममधला सर्कल जो होता तोच एकदम बेसिक सर्कलचा इक्वेशन होता, त्याला एक्सपांड केल्यानंतर हे असं आलं. आणि यालाच थोडंसं शॉर्टकटमध्ये हे कॉन्स्टंटच राहणार ना काहीतरी, त्याला सी लिहिलं, इथे प्लस लिहायचं होतं म्हणून मायनस टू एसला टू जी लिहिलं, मायनस टू केला टू एफ लिहिलं, इतकंच चेंज केलं. आता इथून कन्क्लूड काय करायचं आपल्याला, कोणत्याही सर्कलचं इक्वेशन याच फॉर्मॅटमध्ये येत असतो, याच फॉर्मॅटमध्ये बनतो मुलांना, कोणत्याही सर्कलचं इक्वेशन मुलांना याच फॉर्मॅटमध्ये बनतो. बघा काय, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट वनच पाहिजे, वाय स्क्वेअर कोइफिशियंट पण वनच पाहिजे बरोबर. किंवा समजा दोन्ही साईडला तुम्ही फोर फोरनी मल्टिप्लाय केलं तर फोर एक्स स्क्वेअर फोर वाय स्क्वेअर प्लस एट जी एक्स बनेल. पण सांगायचं मला असं की एक्स स्क्वेअरचा जो कोइफिशियंट आहे तोच वाय स्क्वेअरचा कोइफिशियंट असला पाहिजे.
बरोबर, एक्स वाला टर्म असतो, वाय वाला टर्म असतो, कॉन्स्टंट वाला टर्म असतो, इतकंच असतं पहा सर्कलच्या इक्वेशनमध्ये. हे तुम्ही आधी समजून घ्या, म्हणजे कोणताही सर्कल जो असेल ना त्याला एक्सपांड केलं तर असाच बनणार. मग समजा समजा असा सर्कल दिला, अशा सर्कलचं इक्वेशन दिलं समजा. आता मला हां काय सांगायचं थोडंसं नीट बघा. काय मी तुम्हाला सांगतोय की सर्कल इक्वेशन ऑफ सर्कल बी से एक्स मायनस ऑफ 3 होल स्क्वेअर प्लस 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 वाय मायनस ऑफ 4 होल स्क्वेअर इज इक्वल टू 5 स्क्वेअर. मी तुम्हाला हे असं सांगतो यार, बरोबर ना यार, हे आपलं सर्कलचं इक्वेशन आहे. फाईन, मग मी तुम्हाला विचारतो व्हॉट इज द सेंटर अँड व्हॉट इज द रेडियस ऑफ दिस सर्कल. या सर्कलचं सेंटर पण सांगा, या सर्कलचा रेडियस पण तुम्ही सांगा मला. मग तुम्ही काय विचार करणार, अरे सर्कलचं इक्वेशन तर एक्स मायनस एच होल स्क्वेअर प्लस वाय मायनस के होल स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर असतो की नाही. मग कम्पेअर करा बरं, एचचा व्हॅल्यू 3 बनेल, केचा व्हॅल्यू 4 बनेल, आरचा व्हॅल्यू 5 बनेल. समजतं का हे? मग सांगू शकतो आपण की सेंटर हे 3.4 आहे आणि रेडियस हे 5 आहे मुलांना, बरोबर ना? हे आपण डायरेक्टली सांगू शकतो हे पाहून असं. पण समजा समजा हा जो इक्वेशन होता ना सर्कलचा, याला जर का एक्सपांड करून दिलं असतं, एक्सपांड म्हणजे ए मायनस बीचा होल स्क्वेअर एक्सपांड करून, ए मायनस बीचा होल स्क्वेअर एक्सपांड करून, हे सर्व एक्सपांड करून दिलं असतं, जसं की बहुतेक इथे दिलं आहे पण हे एक्सपांड करून दिला वाटतं ना. तो एक काम करा, तुम्ही याला एक्सपांड करा, काहीतरी भला मोठा इक्वेशन येईल अशा फॉर्मॅटमध्ये, आणि मग विचार करा की सेंटर कसा फाईंड केला गेला पाहिजे. आत्ता हे सोपं आहे रे, हे डायरेक्टली अशा फॉर्मॅटमध्ये म्हणून डायरेक्टली कंपॅरिझननी तुम्हाला समजतं एच के आणि के आरचा व्हॅल्यू, बरोबर ना? पण जर का एक्सपांड करून दिलं गेलं, याला एक्सपांड करून जर का दिलं गेलं, तर मग थोडासा विषय गंभीर बनतो, बरोबर ना? तेच आपल्याला शिकायचं आहे की जर का हे असं एक्सपांड करून दिलं गेलं तर सेंटर आणि रेडियस कसं फाइंड करायचं फास्ट. मग समजलं ना आपल्याला की सेंटर रेडियस फॉर्ममधला हा जो इक्वेशन होता एक्सपांड केलं की असाच येणार आहे. मी म्हटलं ठीक आहे, आलाय असा. पुढे काय करायचा विषय माहिती का? काय केलं रे तुम्ही, मायनस 2 एच ला, मायनस 2 एच ला तुम्ही 2g लिहिला, म्हणजे एचचं व्हॅल्यू मायनस जी. म्हटलं ठीक आहे, मायनस 2 केलं 2f लिहिला, मायनस 2 केलं 2f लिहिला, 2 कॅन्सल, म्हणजे केचं व्हॅल्यू मायनस एफ. म्हटलं ठीक आहे यार, सीच्या जागी तुम्ही काय लिहिलं, सीच्या जागी तुम्ही एच स्क्वेअर प्लस के स्क्वेअर मायनस आर स्क्वेअरच्या जागी सी लिहिलं ना. सो सी इज इक्वल टू एच, म्हणजे काय हे बा, एच स्क्वेअर म्हणजे मायनस जीचा स्क्वेअर, मायनस स्क्वेअर प्लस असतो जी स्क्वेअर, केचा स्क्वेअर म्हणजे एफचा स्क्वेअर, मायनस ऑफ आर स्क्वेअर तर आहेच आहे. मग आर स्क्वेअर जातो इकडे, सी येतो इकडे, मग आर स्क्वेअरचा व्हॅल्यू बनतो जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर मायनस ऑफ सी. अरे म्हणजे रेडियसचा व्हॅल्यू बनतो अंडर रूट जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर मायनस सी. सेंटर एच कॉमा के असतं की नाही, सेंटर एच कॉमा के असतो की नाही, एच कॉमा के गाईज सेंटर असतो की ना. आणि मग पहा बरं जरा, सेंटर काय बनतो पहा बरं, सेंटर इज मायनस ऑफ जी कॉमा मायनस ऑफ एफ, हा बनतो ना सेंटर. मायनस जी कॉमा मायनस एफ हा सेंटर बनतो. आणि रेडियस काय बनतो पहा सर्कलचा, अंडर रूट ऑफ जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर मायनस ऑफ सी, हा मुलांना सर्कलचा रेडियस बनतो, बरोबर ना? तर या दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत मुलांना जनरल इक्वेशन ऑफ सर्कलमध्ये. मी परत परत तेच सांगतो पहा, कोणताही सर्कल असू द्या सेंटर रेडियसमधला, एक्सपांड केलं की असाच बनतो, बरोबर, असाच बनतो एक्सपांड केल्यानंतर. आता जर का इक्वेशनच अशा फॉर्मॅटमध्ये दिलं, या फॉर्मॅटमध्ये इक्वेशन दिलं तर समजायला सोपं आहे की एच कॉमा के सेंटर अँड आर रेडियस आहे, बट या फॉर्मॅटमध्ये म्हणजे एक्सपांड केलेल्या फॉर्मॅटमध्ये जर का इक्वेशन दिलं तर मग जरा विषय अवघड बनतो. मग तर आपण पाहिलं आता हे नाही का, आत्ता सेंटर सर्कलचा सेंटर असतो एच कॉमा के. आता एच एच आणि केचा व्हॅल्यू हा मायनस जी मायनस एफ आहे. मग समजून घ्या यार, मायनस जी कॉमा मायनस एफ इज द सेंटर ऑफ सर्कल अँड रेडियस ऑफ सर्कल इज अंडर रूट ऑफ जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर मायनस ऑफ सी. या गोष्टी मुलांना तुम्हाला पाठ असला पाहिजे. परत रिपीट रिपीट तेच करतोय मी, एच कॉमा के इज द सेंटर, मायनस जी कॉमा मायनस एफ इज द सेंटर अँड रेडियस ऑफ सर्कल इज गिवन बाय अंडर रूट ऑफ जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर मायनस ऑफ सी, हा मुलांना सर्कलचा रेडियस असतो. ओके, आता मग समजा जर का तुम्हाला या सर्कलचा सेंटर आणि रेडियस विचारलाय, मग एक काम करायचं यार, स्टँडर्ड फॉर्म काय आहे तो आहे हे पा, हे हा स्टँडर्ड फॉर्म, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2g 2gx प्लस 2fy प्लस सी इज इक्वल टू 0, बरोबर आहे का? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर नाही, इथे 2x स्क्वेअर आहे, कशाला जोगी नाही का, 2 ने डिवाइड करा. सो इट्स 2x स्क्वेअर बाय 2 प्लस 2y स्क्वेअर बाय 2 प्लस 4x बाय 2 मायनस 6y बाय 2 इज इक्वल टू 4 सॉरी प्लस 4 बाय 2 इज इक्वल टू 0. सो लिहा बरं याला जरा, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2x मायनस 3y
प्लस टू इज इक्वल टू झिरो. सो हा इक्वेशन आहे अरे सर्कलचा, हे दिलेल्या सर्कलचा हा इक्वेशन आहे. कंपॅरिझन करा बरं, एक्स स्क्वेअर ला एक्स स्क्वेअर, वाय स्क्वेअर ला वाय स्क्वेअर. टू जी व्हॅल्यू इज टू, समजतं का? टू जी व्हॅल्यू इज टू, दॅट मीन्स जी व्हॅल्यू इज वन. म्हणून ठीक आहे, चलो. टू एफ व्हॅल्यू इज मायनस थ्री, टू एफ व्हॅल्यू हा मुलांना मायनस ऑफ थ्री आहे, म्हणजे एफचा व्हॅल्यू मुलांना मायनस थ्री बाय टू आहे. म्हणलं ठीक आहे यार, चलो. सीचा व्हॅल्यू टू आहे यार, सीचा व्हॅल्यू टू आहे, बरोबर. काय शोधायचं तुम्हाला? तुम्हाला सेंटर आणि रेडियस शोधायचं आहे, बरोबर ना? एक तर गोष्ट क्लिअर आहे यार, सेंटर तर सोपं आहे. सेंटर मीन्स मुलांना मायनस ऑफ जी किंवा मायनस ऑफ एफ. जी वन आहे तर मायनस जी मायनस वन असणार आहे. सो मायनस ऑफ वन मायनस जी किंवा मायनस ऑफ एफ, हे पहा मायनस आहे इथे येतो. सो मायनस ऑफ एफ तर थ्री बाय टू बनणार आहे. मायनस ऑफ एफ तर मुलांना थ्री बाय टू बनणार आहे. दॅट मीन्स सेंटर हा जो आहे ना मुलांना, तो आहे पहा मायनस ऑफ वन कॉमा थ्री बाय टू, हा सेंटर आहे या सर्कलचा. आता तुम्हाला वाटेल यार रेडियस किती आता? आर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ जी स्क्वेअर, जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर मायनस ऑफ सी. हा मुलांनो रेडियसचा व्हॅल्यू आहे. वॉट इज द व्हॅल्यू ऑफ जी? जीचा व्हॅल्यू वन आहे, वनचा स्क्वेअर वन, प्लस एफ स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर. मायनस थ्री बाय टूचा स्क्वेअर इज नाईन बाय फोर. ओके, मायनस ऑफ सीचा व्हॅल्यू किती आहे पहा? सीचा व्हॅल्यू मुलांना मायनस ऑफ टू आहे. करा बरं हे कॅल्क्युलेशन. हा फोर इथे जातो, फोर इथे पण जातो. काय बनणार आहे? अंडर रूट ऑफ फोर प्लस नाईन मायनस ऑफ एट, बरोबर ना? डिवाइड बाय होल डिवाइड बाय फोर आहेच परत, बरोबर. तर हा अंडर रूट ऑफ फाईव्ह डिवाइड बाय हा फोर बाहेर आला की टू बनतो पहा. अंडर रूट ऑफ फाईव्ह बाय टू हा मुलांना त्या सर्कलचा रेडियस बनतो, बरोबर ना? आय होप तुम्हाला हे समजलं असेल. पहा पुढचा सम काय म्हणताय पहा. इफ वन एंड ऑफ डायमीटर ऑफ सर्कल बी थ्री कॉमा फोर. हा जो सर्कल आहे ना, हे घ्या, हा सर्कल जो आहे ना, या सर्कलच्या डायमीटरचा एक एंड हा थ्री कॉमा फोर आहे असं ते म्हणतात, बरोबर. देन द अदर एंड काय असणार आहे? देन द अदर एंड इज, ऑप्शन देतात ते तुम्हाला, दुसरा एंड काय असणार आहे. मी एक काम करतो ना, सेंटर काढूया ना आपण. सेंटर काढण्यावरती थोडंसं आपण लक्ष देऊया. त्यांना सेंटर का काढायचा? मला असं वाटतं सेंटर जर का तुम्ही काढला तर तुम्हाला हे समजलं पाहिजे की सेंटर इज अ मिड पॉईंट ऑफ दीज टू पॉईंट्स, बरोबर ना? मग मिड पॉईंट थेरम यूज करून मे बी हा पॉईंट माहिती, तो पॉईंट माहिती, तर हा पॉईंट पण निघणार आहे तुम्हाला. जर बघा बरं, इक्वेशन ऑफ गिवन सर्कल इज एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस ऑफ फोर एक्स मायनस ऑफ सिक्स वाय प्लस इलेवन इज इक्वल टू झिरो. अरे बट सर्कलचा स्टँडर्ड फॉर्म इज एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस टू जी एक्स प्लस टू एफ वाय प्लस सी इज इक्वल टू झिरो. सो जस्ट बाय कंपॅरिझन, टू जी व्हॅल्यू इज मायनस ऑफ फोर. टू जी व्हॅल्यू मुलांना मायनस ऑफ फोर आहे. मी म्हणलं ठीक आहे, टू एफ व्हॅल्यू मायनस सिक्स आहे, टू एफ व्हॅल्यू मुलांना मायनस ऑफ सिक्स आहे, सी व्हॅल्यू हा इलेवन आहे. मी म्हणलं ठीक आहे यार, चलो, ओके. तर तुम्हाला समजतं का? जीचा व्हॅल्यू हा मायनस टू इथे, एफचा व्हॅल्यू मायनस थ्री आहे, आणि सेंटर तर माहिती, मायनस जी कॉमा मायनस एफ असतो. मायनस तिकडे टाका, मायनस जी इज टू, मायनस जी कॉमा मायनस ऑफ एफ इज थ्री हियर. सो टू कॉमा थ्री हे मुलांना सेंटर आहे. तर तुम्हाला शोधायचं आहे हावाला पॉईंट. मी म्हणतो हावाला पॉईंट एक्स कॉमा वाय, एक्स प्लस थ्री, एक्स प्लस थ्री बाय टू इज इक्वल टू टू. हे पहा, एक्स वन प्लस एक्स टू बाय टू इज इक्वल टू मिड पॉईंटचा एक्स कॉर्डिनेट, बरोबर ना? सिमिलरली वाय वन प्लस वाय टू बाय टू इज मिड पॉईंटचा वाय कॉर्डिनेट आहे. हे टाका बरं, टू इंटू टू इज फोर ना. सो एक्स व्हॅल्यू वन बनणार आहे यार, एक्स व्हॅल्यू वन बनणार आहे मुलांना. हे पहा, टू टाका इथे, सिक्स बनणार आहे. सिक्स मायनस ऑफ फोर इज टू. सो वायचा व्हॅल्यू किती? टू बनणार आहे अरे. सो वन कॉट टू, वन कॉट टू हा जो आहे ना पॉईंट मुलांना, वन कॉट टू, दॅट इज ऑप्शन नंबर सी, हा आपला इथे आन्सर असणार आहे. सो अदर एंड इज बेसिकली वन कॉमा टू. ओके, जाऊ मग मी पुढे. पहा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणताय. सेंटर अँड द रेडियस ऑफ सर्कल. सर्कल काय रे? टू एक्स स्क्वेअर प्लस टू वाय स्क्वेअर मायनस ऑफ एक्स इज इक्वल टू झिरो. ओके, पहा स्टँडर्ड सर्कलमध्ये एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर असतं, टू टू नसतं असं, नाही का? सो जस्ट डिवाइड इट बाय टू हियर. सो टू एक्स स्क्वेअर बाय टू करा प्लस टू वाय स्क्वेअर बाय टू करा मायनस ऑफ एक्स डिवाइड बाय टू करा इज इक्वल टू झिरो करा. सो यू विल गेट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस ऑफ एक्स बाय टू प्लस वाय नाही आहे म्हणजे झिरो वाय लिहितो, प्लस कॉन्स्टंट पण नाही आहे म्हणजे झिरो लिहितो, इज इक्वल टू झिरो. बट स्टँडर्ड फॉर्म लिहा बरं इथे, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस टू जी एक्स प्लस टू एफ वाय प्लस सी इज इक्वल टू झिरो, बरोबर ना? सो जस्ट बाय कंपॅरिझन, टू जीचा व्हॅल्यू मुलांना मायनस ऑफ हाफ आहे, हाफ, समजतं का? टू जीचा व्हॅल्यू मायनस ऑफ हाफ आहे, म्हणजे मुलांना जीचा व्हॅल्यू हा मायनस ऑफ वन डिवाइड बाय फोर आहे. ओके, टू एफचा व्हॅल्यू मुलांना झिरो आहे. ओके, लिहू इथे मी, टू एफचा व्हॅल्यू मुलांना झिरो आहे, म्हणजे एफचा व्हॅल्यू पण झिरोच असणार आहे. तुम्हाला सेंटर विचारतात ना, सेंटर तर तुम्हालाही माहिती, मायनस जी कॉमा मायनस एफ असतं की नाही? मायनस जी कॉमा
मायनस ऑफ एफ असतो की ना. सो मायनस ऑफ जी इज 1/4, मायनस ऑफ एफ इज 0. सो 1/4, 0. ओके 1/4, 0 एकच तर ऑप्शन आहे, 1/4, 0 ऑप्शन नंबर बी. रेडियस पण विचारतात बट ऑप्शन आपल्याला आला आहे आता तिथे. रेडियस हवं तर तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. रेडियसचा फॉर्म्युला आर इज इक्वल टू अंडर रूट जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर मायनस ऑफ सी. मला असं वाटतं जीचं व्हॅल्यू बहुतेक तुम्ही कॅल्क्युलेट केलं असेल, जी आणि एफचं व्हॅल्यू. सीचं व्हॅल्यू बस तुम्हाला इथे 0 टाकायचं, कॅल्क्युलेशन करायचं, तुम्हाला मिळूनच जाणार आहे तसं रेडियसचं व्हॅल्यू पण. येस स्टुडंट्स, मग मी जाऊ का पुढे. आपला जनरल इक्वेशन आहे बरं सर्कलचं, थोडंसं ना आता हे असं पण तुम्ही लक्षात ठेवू शकता काय. समजा सर्कलचं इक्वेशन ना एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 4x मायनस 6y प्लस 6 इज इक्वल टू 0 असं काहीतरी दिलं असं समजा तुम्ही, नाही का. आता मी काय सांगतोय नीट पहा काय. सेंटर जर का फाईंड करायचं असेल ना, ते उगाच नका लिहित बसतो स्टँडर्ड इक्वेशन आणि जीला कम्पेअर करा, एफला कम्पेअर करा, जीचा व्हॅल्यू फाईंड करा, एफचा व्हॅल्यू फाईंड करा, मग मायनस जी मायनस एफ करा, नका करू. एक्सच्या सोबत कोण आहे पहा, 4, त्याचा हाफ करा 2 आणि त्याचा रिव्हर्स साईन करा मायनस 2. वायच्या सोबत कोण आहे पहा, मायनस 6, त्याचा हाफ करा मायनस 3, मायनस 3चा रिव्हर्स साईन करा प्लस 3, लिहून टाका बस. सो हाच सेंटर आहे मुलांना, हाच सेंटर आहे इतकं समजून घ्या तुम्ही बरोबर. पहा आणखीन पुढे, पहा एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस सी इज इक्वल टू 0. हा जो इक्वेशन आहे ना, हा इक्वेशन मुलांनो सर्कलचं इक्वेशन रिप्रेझेंट करतो इफ अँड ओनली इफ जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर मायनस ऑफ सी शुड बी ग्रेटर दॅन 0. हे असं असेल तरच सर्कल रिप्रेझेंट करतो तो. तुम्ही म्हणणार असं का, अरे कारण की रेडियसचा फॉर्म्युला आहे ना अंडर रूट ऑफ जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर मायनस सी, हा रेडियसचा फॉर्म्युला आहे की नाही. आतमधली गोष्ट जर का निगेटिव्ह असेल तर निगेटिव्हचा अंडर रूट थोडी ना निघतो, अरे म्हणजे रेडियसच एक्झिस्ट नाही करत ना, समजतं का. आतमधली गोष्ट जर का 0 असेल, अबे रेडियस 0 म्हणजे काय, सर्कल आहे का तो, समजतं का तुम्हाला. हे म्हणजे आतमधली गोष्ट इट शुड बी ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह असली पाहिजे, म्हणजे काही ना काही रेडियसचा व्हॅल्यू आला पाहिजे, मगच तो सर्कल असला पाहिजे असतो, नाही का. सो सर्कल हा इक्वेशन सर्कल असण्यासाठी गाईज जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर मायनस सी इट शुड बी ग्रेटर दॅन 0, तो 0 जास्त असेल तरच हे पॉसिबल असतं. ओके पहा पुढे काय विषय. लोकस ऑफ सेंटर ऑफ सर्कल ऑफ रेडियस 2, ओके, विच रोल्स आउटसाइड द सर्कल, या सर्कलच्या आउटसाईडला तो रोल करतोय असं म्हणतात ते. बघा या सर्कलचं सेंटर काय माहिती का, या सर्कलचं सेंटर एक्सच्या सोबत मायनस 4, त्याचा हाफ करा मायनस 2, त्याचा रिव्हर्स साईन दॅट इज प्लस 2. ओके वायच्या सोबत मायनस 6, त्याचा हाफ करा मायनस 3, त्याचा रिव्हर्स करा प्लस 3. सो हे सेंटर तर 2, 3 आहे मान्य आपल्याला. जर या सर्कलचा रेडियस फाईंड करावं, त्या सर्कल पहिले बघा करायचं काय. लोकस ऑफ सेंटर ऑफ सर्कल ऑफ रेडियस 2 युनिट्स विच रोल्स आउटसाइड द गिवन सर्कल. हे पहा हे गिवन सर्कल आहे, या गिवन सर्कलच्या आउटसाइडला पेरिफेरीला एक सर्कल आहे, 2 युनिट्सचा रेडियस आहे बरोबर ना, 2 युनिट्सचा रेडियस आहे असा एक सर्कल आहे जो की रोल करतो आहे, जो की असा गोल 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 रोल करतो आहे बरोबर. मग लोकस ऑफ सेंटर, त्याच्या सेंटरचा लोकस फाईंड करायचा आहे. मग तुम्ही सांगा बरं, हा जर का सर्कल असा रोल करत असेल याच्यावरती, ओके, तर सेंटर जो आहे तो सेंटर तर हा असा एक सर्कल ट्रेस करायला ना, डॉटेड सर्कल दिसतो का तो बरोबर. सो सेंटर तो डॉटेड सर्कल ट्रेस करणार आहे, दॅट मीन्स त्या सेंटरचं आपल्याला इथे इक्वेशन फाईंड करायचं, म्हणजे डॉटेड सर्कलचं इक्वेशन फाईंड करायचं मुलांना. हे समजून घ्या तुम्ही, या डॉटेड सर्कलचं इक्वेशन फाईंड करायचं. मला असं वाटतं की सर्कलचं इक्वेशन म्हणजे कसं फाईंड करू शकतो असतो, सेंटर माहिती पाहिजे, एक्स मायनस ऑफ एच होल स्क्वेअर प्लस वाय मायनस ऑफ के होल स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू आर स्क्वेअर. हे पाहते डॉटेड सर्कलचं आणि या व्हाईट सर्कलचं सेंटर दोघांचं सेम असला पाहिजे, सेमच आहे ना सर्कल, सर्कलचं सेंटर 2, 3. मग इथून मी सेंटर काढला 2, 3, तो कॉपी केला, बस रेडियस शोधायचा. मी काय म्हणतोय, या सर्कलचा व्हाईट सर्कलचा रेडियस काढा आणि तिथे हे 2 ॲड करा. व्हाईट सर्कलच्या रेडियसमध्ये मुलांना 2 ॲड करा, तुम्हाला डॉटेड सर्कलचा रेडियस मिळणारच आहे ना मग, बरोबर की ना. तर मग पहा यार, आता रेडियस काय असतो रे, अंडर रूट ऑफ जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर मायनस ऑफ सी. पहा हे 2g आहे, मायनस 4 हा 2g आहे, म्हणजे जी मायनस 2चा स्क्वेअर म्हणजे 4 बनणार आहे.
2f minus 6 आहे म्हणजे f minus 3 आहे, minus 3 चा स्क्वेअर म्हणजे 9 बनणार, minus of c value is minus of 12 year. हे जर कराल तर यू विल गेट रेडियस व्हॅल्यू एज 5. बरोबर, मग हे व्हाईट कलरच्या सर्कलचा रेडियस 5 आहे, प्लस ते 2 करा म्हणजे 7 बनणार आहे, टाकून द्या 7 इथे, सो इज इक्वल टू 7 स्क्वेअर करा हे आणि हे इथे ॲज इट इज नोट करा. सो गाईज, दिस इज द इक्वेशन ऑफ लोकस ऑफ सेंटर ऑफ दॅट सर्कल ऑफ रेडियस 2 विच इज रोलिंग ऑन द व्हाईट सर्कल. ओके, जाऊ पुढे, पहा नेक्स्ट. आता काय विषय आहे, फाइंड इक्वेशन ऑफ अ सर्कल पासिंग थ्रू 3 पॉइंट्स. 3 पॉइंटमधून मुलांना पास होणाऱ्या सर्कलचं इक्वेशन फाइंड करायचं. ओके, 3 पॉइंटमधून पास होणाऱ्या सर्कलचं इक्वेशन मुलांना आपल्याला इथे फाइंड करायचं. तर बघा यार, आता याचे खरे तर 2 वेज आहेत, त्यातला 1 वे मी तुम्हाला इथे सांगतोय. ओके, काही नाही यार, सर्कलचं इक्वेशन फाइंड करण्यासाठी पहिले सेंटर माहिती पाहिजे. रेडियस तुम्हाला पासिंग पॉईंट त्यांनी दिलंच आहे तुम्हाला, मायनस 2.2 याला ए बोलतोय, देन एक बी पण पॉईंट आहे म्हणे, काय रे 5.1 आहे म्हणे, 5.1 आहे, आणि तिसरा एक पॉईंट आहे सी, मायनस 2.-6 आहे तिसरा जो पॉईंट आहे ना, सी पॉईंट, दॅट इज मायनस ऑफ 2.-6. असे यार मुलांना 3 पॉईंट आहेत, हे तुम्ही समजून घ्या पहिले. असे आपल्याकडे 3 पॉईंट्स आहेत, तर मग समजा जर का तुम्ही काही करून सेंटर फाइंड करू शकलात, ओके, काही करा यार, सेंटर फाइंड करा. बॅक ऑफ द माइंड हे थिंकिंग तुमचं क्लिअर असलं पाहिजे की सर्कलचं इक्वेशन म्हणजे काय मुलांना, एक्स मायनस ऑफ एच होल स्क्वेअर प्लस वाय मायनस ऑफ के होल स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू आर स्क्वेअर. एच कॉमा के हे सेंटर, समजा सेंटर फाइंड करू शकलात तर डिस्टन्स फॉर्म्युला यूज करून तुम्ही हा डिस्टन्स कॅल्क्युलेट करून, हा डिस्टन्स म्हणजेच तर रेडियस असेल ना, म्हणजे तुम्ही तो रेडियस पण कॅल्क्युलेट करू शकता रे. हे बघा, एच कॉमा के जर का निघाला समजा, याचा तर विषयच मिटला, एच कॉमा के निघाला तर डिस्टन्स फॉर्म्युला यूज करून हा डिस्टन्स पण तर फाइंड करू शकतो. तो डिस्टन्स जर का मी इथे टाकला तोच तर आपला रेडियस असणार आहे. बस विषय इतकाच आहे, एच आणि केचा व्हॅल्यू फाइंड केला पाहिजे. मग याच्यासाठी तुम्हाला थोडेसे इक्वेशन्स बनवायला लागतील. मी असं लिहू का इथे, सी ए इज इक्वल टू सी बी, यार याला सी नाही, याला मी पी बोलतो, चलो याला पी बोलू, असं करूया. सो गाईज, सी ए इज इक्वल टू सी बी करूया, बरोबर ना, हा डिस्टन्स आणि हा डिस्टन्स सेम असला पाहिजे बिकॉज दोघे पण रेडियस असतात आहेत. बाबर मग आता हा डिस्टन्स काय असणार आहे, अंडर रूट ऑफ एक्स टू मायनस एक्स वन होल स्क्वेअर, म्हणजे एच मायनस ऑफ मायनस टू मीन्स प्लस टू, सो एच प्लस टू होल स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन होल स्क्वेअर, म्हणजे के मायनस ऑफ टूचा होल स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू सी बी, म्हणजे काय रे, सी टू बी एक्स टू मायनस एक्स वन होल स्क्वेअर, म्हणजे एच मायनस ऑफ फाईव्ह होल स्क्वेअर. ओके, एच मायनस ऑफ फाईव्ह होल स्क्वेअर. ओके, प्लस वाय टू मायनस वाय वन होल स्क्वेअर, म्हणजे के मायनस ऑफ वन होल स्क्वेअर, के मायनस ऑफ वन होल स्क्वेअर. ओके, अंडर रूट दोन्ही साईडला काढून टाका, म्हणजे स्क्वेअर करा दोन्ही साईडला, याचा स्क्वेअर एक्सपांड करा, बरं, एच स्क्वेअर प्लस 4h प्लस 4 प्लस के स्क्वेअर मायनस ऑफ 4k प्लस 4 दॅट इज इक्वल टू याचा स्क्वेअर एक्सपांड करा, एच स्क्वेअर मायनस ऑफ 10h प्लस 25 प्लस ए मायनस बी होल स्क्वेअर इज गाईज ए स्क्वेअर मायनस ऑफ 2k प्लस 1 बनणार आहे. कॅन्सल करा यार, हे एच स्क्वेअर हा एच स्क्वेअर कॅन्सल, के स्क्वेअर हा के स्क्वेअर कॅन्सल, बरोबर ना. मला असं वाटतं की आता इथून एच आणि के मधला एक इक्वेशन बनणार आहे तुम्हाला, समजतं का काय करायचं इथून पुढे. हे पहा ना, हे जे काही तुम्हाला इथे बाकी दिसतंय गोष्टी, नाही का, यांना इकडे आणा, कॉन्स्टंटवाले तिकडे टाका, एच आणि के मधला एक इक्वेशन तुम्हाला इथे मिळणार आहे मुलांना. हे तुम्हाला समजतंय का लॉजिक मी काय सांगतोय, एच आणि के मधला एक इक्वेशन मिळतोय, सी ए इज इक्वल टू सी बी करून एच आणि के मधला एक इक्वेशन मिळतोय. मी म्हणतोय तसंच सिमिलरली सी ए इज इक्वल टू सी पी कराल तर एच आणि के मधला आणखीन एक इक्वेशन मिळणार आहे, आणखीन एक इक्वेशन मिळेल एच आणि के मधला. मग तुम्हाला माहिती आहे दोन इक्वेशन सायमल्टेनियसली कसे सॉल्व्ह करायचे, बरोबर ना. मग दोन इक्वेशन सायमल्टेनियसली सॉल्व्ह करून एच आणि के चे व्हॅल्यूज मिळतात आपल्याला, आणि तुम्हालाही माहिती आता एच आणि के जर का निघाला टाकायचं इथे एच आणि के, बरोबर, एच आणि के निघाला तर डिस्टन्स फॉर्म्युला यूज करायचा आणि रेडियस पण फाईंड करायचा, काय काय रेडियस पण फाईंड करायचं, लिहून टाकायचं रेडियस इथे, यस. सो हा एक मेथड होता. दुसरा मेथड पहा, मी थोडंसं फास्ट सांगतोय, ओरलीच सांगतोय, मी असं समजतोय. ओके, लेट इक्वेशन ऑफ दिस सर्कल बी से एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस सी इज इक्वल टू 0. मी असं समजतोय 2 मिनटासाठी की या सर्कलचं इक्वेशन हे असं असेल, बरोबर. आता सर्कलचे तर पासिंग पॉईंट दिलेत यार, एक पासिंग पॉईंट आहे पहा, मायनस ऑफ 2.2,
एक दूसरा पासिंग पॉइंट है 5.1, एक तीसरा पासिंग पॉइंट है -2, -6, असे तीन पासिंग पॉइंट आहेत मुलांना, बरोबर? यार तिन्ही पॉइंटने या इक्वेशनला सॅटिस्फाय केलं पाहिजे. टाका ना, हे टाकून द्या ना, -2 चा स्क्वेअर इज 4, 2 चा स्क्वेअर इज 4, -2 टाका, -4g 2 टाका, 4f + c = 0 बनतो. 4 + 4 = 8, 8 तिकडे जाऊन मायनस बनतो, सो -8 बनतो. सो -4g + 4f + c = -8, हे समजलं तुम्हाला? बरोबर. तर मी काय म्हणतोय, हा एक पॉईंट ज्यावेळेस मी तिथे टाकला, जी एफ आणि सी मधला एक इक्वेशन आला. हा पॉईंट जर का मी इथे टाकेन, जी एफ आणि सी मधला आणखीन एक इक्वेशन येईल. हा पॉईंट जर का मी तिथे टाकेन, जी एफ आणि सी मधला आणखीन एक इक्वेशन येईल. असे तीन इक्वेशन येतील, जी एफ आणि सी मधले असे तीन इक्वेशन मिळतात मुलांना, तीन. मग झाला ना विषय, सॉल्व्ह करा तीन इक्वेशनला. जी एफ आणि सीचं व्हॅल्यू फाईंड करा, जीचं व्हॅल्यू फाईंड करा इथे टाका, एफचं व्हॅल्यू फाईंड करा इथे टाका, सीचं व्हॅल्यू फाईंड करा इथे टाका. बनला, हाच तर इक्वेशन आहे सर्कलचा. सो असे दोन्ही मेथड आहेत तुमच्याकडे, असे दोन्ही मेथड्स आहेत तुमच्याकडे, बरोबर ना? तर आता फक्त एवढं थोडंसं माहिती पाहिजे तुम्हाला की जी एफ आणि सी असे तीन तीन अननोन असतील, तीन इक्वेशन असतील, तर ते कसं सॉल्व्ह करायचं. हा मी तुम्हाला एक टास्क देतो, ओके? सॉल्विंग थ्री अननोनवाले इक्वेशन्स टाका यूट्यूबवरती, तुम्हाला मिळून जाईल. नक्कीच थोडे बहुत एफर्ट्स तुम्हाला पण इथे घ्यायचे आहेत, बरोबर ना? मी तुम्हाला डायरेक्शन, करेक्ट डायरेक्शन दाखवतो. जायचं काम तुमचं आहे, बरं, तुम्हाला स्वतःला करायला लागणार आहे ते, ओके? पाहूया आता पुढे आणखीन काही क्वेश्चन्स करूया आपण पुढे. तर पहा काय म्हणतो क्वेश्चन हा. इक्वेशन ऑफ अ सर्कल विच पासेस थ्रू 1, -2. यार 1, -2 म्हणून पास होतो, 1, -2 मधून पास होता, आणखीन आणखीन एका पॉईंट मधून पास होतो, काय 4, -3 मधून पण पास होतो म्हणे. अँड हुज सेंटर लाईज ऑन द लाईन 3x + 4y = 7. सेंटर जो आहे ना, हा एका लाईनवरती आहे म्हणे. कोणत्या लाईनवरती माहिती का? 3x + 4y = 7. या लाईनवरती याचा सेंटर आहे. पहा मुलांनो काय म्हणतात, या लाईनवरती या सर्कलचा सेंटर आहे, बट सर्कल या दोन पॉईंटमधून पण पास होतोय, ओके? देन फाइंड द इक्वेशन ऑफ सर्कल. मी काय म्हणतोय, सेंटर बी h, k, बोला ना h, k, सर्कलच्या सेंटरला h, k बोलूया दोन मिनटासाठी. मी असं करू शकतो का रे, हा डिस्टन्स आणि हा डिस्टन्स इक्वल करू शकतो की नाही, ते दोन्ही डिस्टन्स इक्वल करू शकतो की नाही, बरोबर? सांगा बरं, हा डिस्टन्स किती असतो? h - 1² अंडररूटमध्ये, बरं? h - 1² प्लस, अगेन हा डिस्टन्स k - - इज प्लस ना, सो k + 2² दॅट शुड बी इक्वल टू अंडर रूट ऑफ. पण हा डिस्टन्स मुलांना h - 4² डिस्टन्स फॉर्म्युला यूज करतो रे बाबा, ओके? k - -3 + 3 म्हणजे k + 3² एक काम करा, दोन्ही साईडला स्क्वेअर करा, म्हणजे हे दोघे अंडर रूट असेही कॅन्सल होतात. करा बरं, याला a - b² एक्सपांड, a² - 2ab + b², a + b² = a² + 2ab + b², बरोबर ना? पारे a - b² = a² - 2ab + b², अगेन a + b² = a² + 2ab, बरोबर ना? + b² हे पहा, k² कॅन्सल, h² कॅन्सल. तुम्हाला समजतं का, इथे h आणि k दिसत आहे फक्त, h आणि k च्या फॉर्ममधला एक इक्वेशन बनलाय. मी तर म्हणतो h आणि k याच्यामध्ये टाकून द्या ना, सेंटर लाईज ऑन दॅट लाईन. मग त्या h आणि k नी याला पण तर सॅटिस्फाय केलंच पाहिजे. टाका रे तो याच्यात, टाका बरं. काय बनणार मग हा, 3h + 4k = 7, म्हणजे h आणि k मधला आणखीन एक इक्वेशन मिळाला मुलांना. समजलं ना, इथे h आणि k मधला एक इक्वेशन, इथे h आणि k मधला एक इक्वेशन, दोघांना सॉल्व्ह कराल, यू विल गेट व्हॅल्यू ऑफ h आणि k. म्हणजे तुम्हाला हा पॉईंट मिळतो रे, h आणि k चा पॉईंट मिळणार आहे तुम्हाला. करू शकाल ते सॉल्व्ह? प्लीज कराल. हा पॉईंट मिळतो, आणि हा पॉईंट मिळाला की झाला विषय, सेंटर मिळाला ना, मग काय विषय आता. सर्कलचा इक्वेशन काय असतो, x - h² + y - k² अँड दॅट इज इक्वल टू r². अरे बाबा, एच आणि केस मिळालाच नाही ते सेंटर, तुम्ही म्हणा रेडियस कसा काढायचा. अरे भाऊ, हा डिस्टन्स तू कॅल्क्युलेट करू शकतो की नाही बाय युझिंग डिस्टन्स फॉर्म्युला, म्हणजे रेडियस निघतो की नाही, आणि त्याचा स्क्वेअर करा r², बरोबर? निघून जातो हा इक्वेशन, काही लोड घ्यायचा गरज नाही, ओके? पहा जाऊ पुढे, ओके? काय म्हणता पहा, फाइंड इक्वेशन ऑफ अ सर्कल विथ सेंटर 3, -1. सेंटर कुठे आहे माहिती का मुलांना? 3, -1 सेंटर आहे, ओके? अँड विच कट्स ऑफ अँड इंटरसेप्ट ऑफ लेंथ 6 युनिट्स
फ्रॉम लाइन 2x माइनस ऑफ 5y प्लस 18 इज इक्वल टू 0. या लाइन वरती ना हा जो सर्कल है ना, हे बघा हा जो काही लाइन तुम्हाला दिसतोय इथे पुढे, या लाइन वरती हा जो काही सर्कल है हा एक इंटरसेप्ट कट करतो. म्हणजे किती लेंथचा? 6 लेंथचा. पहा, फाइंड इक्वेशन ऑफ अ सर्कल, फाइंड इक्वेशन ऑफ सर्कल विथ सेंटर 3, -1, फाइंड एंड विच कट्स ऑफ एंड इंटरसेप्ट ऑफ 6 units इंटरसेप्ट करतो है. ओके, ऑन दैट लाइन, त्या लाइन वरती 6 units इंटरसेप्ट करतो है. तो मी म्हणलं ठीक है, चलो सेंटर वरतून जर का कॉर्ड वरती परपेंडिक्युलर टाकला तो बायसेक करत असतो, इकडे हाफ इकडे हाफ. ओके, तर तो टोटल 6 जर का असेल तर हा 3 असणार आहे यार. हा जो आहे ना मुलांना, हा असणार आहे 3. बरोबर आहे. कशाची रिक्वायरमेंट आहे जरा त्याचा विचार करा तुम्ही. सर्कलचं आपल्याला काय फाइंड करायचं आहे? इक्वेशन ऑफ सर्कल फाइंड करायचं आहे. आपल्याला तर माहिती आहे यार, सर्कलचं इक्वेशन असतो एक्स मायनस ऑफ एच होल स्क्वेअर प्लस वाय मायनस ऑफ के होल स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू आर स्क्वेअर इज द इक्वेशन ऑफ सर्कल. अरे बट एच कॉमा के तर सेंटर आहे यार, हे तर माहिती आहे आपल्याला. एच कॉमा के हा सेंटर आहे, टाकून द्या. एक्स मायनस ऑफ एच व्हॅल्यू इज 3 होल स्क्वेअर प्लस वाय मायनस ऑफ के व्हॅल्यू इज -1 गाईज होल स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू आर स्क्वेअर. म्हणजे तुम्हाला समजतं का की रिक्वायरमेंट ही रेडियसची, रिक्वायरमेंट मुलांनो ही रेडियसची आहे. रेडियसची, रेडियस म्हणजे हा डिस्टन्स. मला असं वाटतं हे पायथागोरस कुठेतरी यूज होईल कदाचित, पण जर का हे फाइंड केलं तर तुम्हाला समजतं का? हे 3 आहे, 3 हे फाइंड करा. हे स्क्वेअर प्लस हे स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर, हे कसं फाइंड करणार? मला वाटतं तो एक आर्टिकल आहे, डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ लाईन. पॉइंटचा डिस्टन्स फ्रॉम अ लाईन इज गिव्हन बाय, डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम लाईन इज गिव्हन बाय दॅट पॉइंट. इथे टाकून द्यायचं डायरेक्टली. ओके, काय रे 2 x जागी 3 मायनस ऑफ 5 y जागी -1. ओके, प्लस 18 डिवाइड बाय अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. सो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर 4 प्लस बी स्क्वेअर -5 चा स्क्वेअर इज 25. बरोबर, म्हणजे डिस्टन्स किती बनतोय माहिती का मुलांना? वरती काय बनतं पहा, बरं, हे मायनस मायनस प्लस बनतं. सो वरती पण 29 बनणार आहे आणि खालती पण अंडर रूट ऑफ 29 बनणार आहे. अरे बरोबर, क्लिअर आहे मुलांना? हा तुम्हाला म्हणजे डिस्टन्स किती बनतो? अंडर रूट ऑफ 29 बनतो, अंडर रूट ऑफ 29 बनतो. सो दिस डिस्टन्स इज अंडर रूट ऑफ 29 हिअर. ओके, हा तर आता मग मी तुम्हाला काय सांगतोय पहा, आपल्याला आर स्क्वेअर शोधायचा. आपल्याला तर माहिती पायथागोरस आपल्याला असं सांगतो, आर स्क्वेअर मीन्स दिस 3 स्क्वेअर प्लस अंडर रूट 29चा स्क्वेअर इज 29. सो आर स्क्वेअर इज गाईज 3 स्क्वेअर इज 9 प्लस 29 इज 38 ना, टाकून द्या ना मग इथे 38. सो डन, दिस इज द इक्वेशन ऑफ सर्कल. हा मुलांना आपला सर्कलचं इक्वेशन मिळून जाईल तुम्हाला. ओके, जाऊ पुढे. पाहता काय विषय, लास्ट फॉर्म आहे पहा सर्कलच्या इक्वेशनमधला अँड दॅट इज पॅरामेट्रिक इक्वेशन ऑफ सर्कल. काय रे पहा, पॅरामेट्रिक फॉर्म काय असतो? हा पॅरामेट्रिक फॉर्म तर बघूया. सर्कल आहे यार, सर्कलचा सेंटर ना मुलांना एच कॉमा के. लेट सेंटर ऑफ सर्कल बी एच कॉमा के. ओके, तुम्हाला लगेच समजलं पाहिजे, लगेच क्लिक झालं पाहिजे. इफ सेंटर इज एच कॉमा के दॅट मीन्स दिस डिस्टन्स हॅज टू बी एच. आणि हा जो डिस्टन्स आहे ना, हा डिस्टन्स, दिस डिस्टन्स हॅज टू बी के. कन्सिडरिंग दिस ॲज अ एक्स ॲक्सिस, दिस ॲज अ वाय ॲक्सिस. बरोबर ना, याला एक्स ॲक्सिसला वाय ॲक्सिस समजाल, सर्कलच्या सेंटरला एच कॉमा के समजाल, तर तो डिस्टन्स एच आहे, हा डिस्टन्स के, हे यार इतकं फिक्स आहे यार. बरोबर, काय असतं रे यार हे पॅरामेट्रिक इक्वेशन काय करत असतं? ओके, तर बघा सांगतो मी तुम्हाला काय करायचं माहिती का मुलांना. कन्सिडर दिस ॲज अ हॉरिझेंटल लाईन आहे, हॉरिझेंटल लाईनच येतो. ओके, बरोबर. आता त्याच्यानंतर एखादा पॉइंट आहे, एखादा पॉइंट आहे. इफ अ लाईन जॉईनिंग सेंटर अँड दॅट पॉइंट इट मेक्स अ अँगल थीटा विथ दॅट हॉरिझेंटल लाईन. समजा ना, तर पॉइंटला, सर्कल वरच्या पॉइंटला आणि सेंटरला, सेंटरला जॉईन करणारा लाईन जर का हॉरिझेंटलसोबत थीटा अँगल करत असेल, किती किती थीटा अँगल जर का करत असेल मुलांना, हॉरिझेंटलसोबत थीटा अँगल करत असेल. ओके, इन दॅट केस पहा काय काय करतोय, नीट पहा. इफ दिस इज आर मीन्स रेडियस, देन दिस हॅज टू बी आर कॉस थीटा अँड दिस हॅज टू बी आर साईन थीटा. समजतं का रे, हा आर असेल, समजा हा आर असेल तर थीटावाला साईड हा कॉस थीटा असतो आणि थीटाच्या अपोजिट साईडवाला हा आर साईन थीटा असतो.
किंवा हवं तर करून पहा ना तुम्ही. कॉस थीटा मीन्स ॲडजसंट साईड डिवाइड बाय हायपोटेनस आर यार या ट्रायंगलमध्ये. कॉस थीटा मीन्स ॲडजसंट साईड डिवाइड बाय हायपोटेनस इज आर. सो आर इंटू कॉस थीटा इज ॲडजसंट साईड. सो ॲडजसंट साईड इज आर इंटू कॉस थीटा. तोच तर केला. सो सिमिलर वेमध्ये साईन थीटाचा फॉर्म्युला इथे अप्लाय कराल तुम्हाला समजेल. हा ना आर साईन थीटा आहे. तो किती आहे? आर साईन थीटा आहे. हे तुम्हाला समजेल, नक्की समजेल. ओके, व्हॉट इज पॅरामेट्रिक इक्वेशन? दिस थीटा इज कॉल्ड एज पॅरामीटर. थीटाला काय बोलतो आपण? पॅरामीटर बोलतो इथं. बरोबर ना? समजा रे, बऱ्याच वेळी असं असतं पहा, ओके, की हा जो पॉईंट आहे ना, हा पॉईंट समजा इथे आहे, मग पॉईंट सुरू पडला नाही का, गोल 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 फिरत राहतोय नुसतं. बरोबर? आता काय माहिती का, तो पॉईंट करतोय सर्क्युलर मोशन. तो पॉईंट ना सर्क्युलर मोशन करतोय, गोल गोल फिरतोय, सर्क्युलर मोशन करत राहतोय तो कंटिन्युअसली. आपल्याला हे माहिती आहे की त्याचा थीटा कसा चेंज होणार आहे. म्हणजे समजा ना की तो पर सेकंड 10 degrees रोटेट होतोय. पर सेकंड 10 degrees. आफ्टर 4 seconds 40 degrees होईल. म्हणजे बऱ्याच वेळी आपल्याला थीटा माहिती असतं. म्हणजे सुरू झाला आता, आता मला काय करायचं माहिती का, समजा 6 seconds नंतर कुठे असेल, यार आफ्टर 6 seconds 60 degrees रोटेट होईल. सो थीटाचं व्हॅल्यू इज 60. तर मग व्हॉट इज द कोऑर्डिनेट ऑफ कोऑर्डिनेट ऑर पोझिशन ऑफ दॅट पॉईंट? म्हणजे त्या पॉईंटचा एक्स किंवा वाय कोऑर्डिनेट किती असेल हे आपल्याला शोधायचं आहे. आपल्याला थीटा मिळाला आहे बट आपल्याला एक्स आणि वाय कोऑर्डिनेट माहिती नाही आहे. लागते का लॉजिक तुम्हाला हे? बरोबर. आता तुम्ही म्हणाल एक्स कोऑर्डिनेट तर हा डिस्टन्स असतो ना सर. बरोबर ना? मग मी म्हणतो एक्स कोऑर्डिनेट ऑफ दॅट पॉईंट इज गिवन बाय एच प्लस आर कॉस थीटा. पहा ना, टोटल एक्स कोऑर्डिनेट इज गिवन बाय एच प्लस आर कॉस थीटा. एक्स कोऑर्डिनेट इज गिवन बाय एच प्लस आर कॉस थीटा. सिमिलरली गाइज, वाय कोऑर्डिनेट हा जो हा जो पॉईंट आहे ना, या पॉईंटचा वाय कोऑर्डिनेट जर का तुम्हाला पाहिजे असेल, म्हणजे हा टोटल डिस्टन्स, दॅट इज के प्लस आर साईन थीटा. वाय कोऑर्डिनेट काय असणार मुलांना? के प्लस आर साईन थीटा इज दी वाय कोऑर्डिनेट स्टुडंट्स. तो जो पॉईंट आहे ना, त्या पॉईंटचा वाय कोऑर्डिनेट हा के प्लस आर साईन थीटा असणार आहे. के प्लस आर साईन थीटा असणार आहे. सो इथे थीटा जो आहे ना, त्याला आपण बोलतो पॅरामीटर. अँड हे जे दिसतंय तुम्हाला हे सर्कल केलेला, यालाच बोलतोय आपण पॅरामेट्रिक इक्वेशन ऑफ दॅट सर्कल. तुम्हाला समजलं आहे ना की ते थीटा कशासाठी इंट्रोड्यूस केला आहे? बऱ्याच वेळी माहिती असतं त्याचे अँग्युलर वेलोसिटी किती आहे, अँग्युलर वेलोसिटी किती हे माहिती असतं. ओके, सो अँग्युलर वेलोसिटी म्हणजे लाईक थीटा आपण काढू शकतो टाईम दिला तर. मग थीटा निघाल्यानंतर मग एक्स आणि वाय कोऑर्डिनेट कसे काढायचे त्याचा हवे आहे. ओके, तर याला बोलतो मुलांना आपण पॅरामेट्रिक इक्वेशन ऑफ अ सर्कल. आणि याचे आता काही क्वेश्चन्स करूया. ओके, आणि त्याच्यानंतर हा सेशन एंड करूया. तर पण मुलांना काय क्वेश्चन सांगतोय? फाईंड पॅरामेट्रिक इक्वेशन ऑफ अ सर्कल. बाबा, तो पॅरामेट्रिक इक्वेशन पाठ आहे की नाही तुम्हाला सर्कलचा? आत्ताच इथे लिहिलं होतं पहा, एक्स इक्वल टू काय रे? एच प्लस आर कॉस थीटा. बरोबर. वाय इज इक्वल टू काय मुलांना? के प्लस आर साईन थीटा. हा होता ना पॅरामेट्रिक इक्वेशन ऑफ सर्कल. एच कॉमा के काय असतात? सेंटर असतो, सेंटर सर्कलचा. मग मी एक काम करतो यार, एच कॉमा के पण पाहिजे, रेडियस पण पाहिजे. बरोबर ना? पॅरामेट्रिक इक्वेशन फाईंड करण्यासाठी. ओके फाईन, सो इक्वेशन ऑफ सर्कल इज एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 4x - 6y + 9 इज इक्वल टू 0. कम्पेअर करा ना रे तुम्ही इथे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2gx + 2fy + c इज इक्वल टू 0. याच्याशी आपण इथे कम्पेअर केल्यानंतर आता आपल्याला असं समजणार आहे मुलांनो की 2gचा व्हॅल्यू जो आहे तो आहे 4, म्हणजे gचा व्हॅल्यू आहे 2. मी म्हणलं ठीक आहे यार, एफचा व्हॅल्यू पहा, 2fचा व्हॅल्यू -6 आहे, म्हणजे एफचा व्हॅल्यू -3 असणार आहे. सीचा व्हॅल्यू मुलांनो 9 असणार आहे. बरोबर ना? तर आता पहा बरं, gचा व्हॅल्यू 2 आहे यार. तुम्हाला तर माहिती सेंटर मीन्स काय असतं, सेंटर मीन्स -g - f. ओके, अरे सेंटर h, k पण असतो. बरं, h, k पण असतो सेंटर, -g - f पण असतो. ॲक्च्युली एच म्हणजेच -g, के म्हणजेच -f. सो जी इज 2, दॅट मीन्स -g इज -2. एफ इज -3, मीन्स -f = 3 ना, -f = 3 ना, दॅट मीन्स सेंटर h, k हे -2, 3 आहेत. बरोबर ना? सो एक्सच्या जागी मी काय लिहिन पाहि इथे, एक्स इक्वल टू एच इन्स्टिड ऑफ एच आय विल राईट -2 हिअर, -2 प्लस आर कॉस थीटा. ओके, सिमिलरली वाय कॅन बी रिटन ॲज, व्हॉट इज के व्हॅल्यू? के व्हॅल्यू इज 3 हिअर. केच्या जागी मी लिहिणार आहे 3 + r माहीत नाही यार, इंटू साईन थीटा करायला लागणार, इंटू काय? साईन थीटा करायला लागणार आहे. बस रेडियसच्या जागी काहीतरी टाकून द्या. तो येणार आता काय टाकणार रेडियसच्या जागी? रेडियस शोधा ना, जी माहिती आहे,
एफ माहिती आहे, सी माहिती आहे, आणि तुम्हाला तर माहिती आहे मग रेडियसचा फॉर्म्युला आर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर मायनस ऑफ सी, दॅट मीन्स रेडियस इज इक्वल टू अंडर रूट ऑफ वॉट इज जी स्क्वेअर, पण जी हा टू आहे तर जीचा स्क्वेअर जर कराल तुम्ही फोर बनणार आहे. एफ स्क्वेअर एफ 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 इज मायनस थ्री, मायनस थ्रीचा स्क्वेअर कराल तर यू विल गेट नाईन. मायनस ऑफ सीचा व्हॅल्यू पण नाईनच आहे पा, सी व्हॅल्यू इज नाईन अगेन, सो नाईन नाईन विल गेट कॅन्सल, रेडियस व्हॅल्यू इज टू ना, सो रेडियस जागी इथे टू टाका यार, झालं आपलं काम. सो गाईज दिस इज दी पॅरामेट्रिक इक्वेशन ऑफ अ सर्कल, हा ना आपल्या सर्कलचा पॅरामेट्रिक इक्वेशन आहे मुलांना. ओके समजते तुम्हाला हे, तर पहा यार आपण सर्कलचे डिफरंट डिफरंट फॉर्म्स केले, सर्कलच्या इक्वेशनचे डिफरंट डिफरंट फॉर्म्स केलेले आहेत, त्यांचे भरपूर सारे न्यूमरिकल्स केलेले आहेत. सो आय होप तुम्हाला हा सेशन व्यवस्थित समजला आहे. इम्पॉर्टंट तर नक्कीच आहे. ओके सर्कलच्या इक्वेशनवरती भरपूर क्वेश्चन्स केले जातात, तर सेशन व्यवस्थित पाहिलं असेल, आय होप तुम्ही सेशन व्यवस्थित पाहिलं असेल, नोट्स बनवले असतील, इनकेस नसेल बनवलं तर प्लीज नोट्स बनवा व्यवस्थित आणि प्रिपेअर करा. आणि जे काही न्यूमरिकल्स सेशनमध्ये झाले होते, ओके डेफिनेटली क्वालिटी न्यूमरिकल्स आहेत पहा, डेफिनेटली तुम्हाला एम सी क्यू प्रिपरेशनमध्ये पण हे सर्व कॉन्सेप्ट नक्कीच हेल्प करणार आहेत खूप सारं, बरोबर. तर सेशन मी इथे क्लोज करतो मुलांना, भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये, टिल देन बाय एव्हरीवन.